सर्वात पहिले तुम्हाला एक्सेस स्टार्ट कसं करायचं ते दाखवते। आता माझ्या कंप्यूटर मध्ये विंडोज 10 इंस्टॉल आहे, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे इकडे स्टार्ट वर क्लिक केल्यानंतर मेनूज दिसेल। जर तुमचा विंडोज 7 असेल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारे दिसेल। स्टार्ट मध्ये इकडे तुम्ही सर्च बॉक्स जो दिसतो खाली बॉटमला, तुम्हाला मी झूम करून दाखवतो, इकडे हा जो सर्च बॉक्स दिसतो यामध्ये तुम्ही एक्सेल टाइप केलं तरी चालेल। एक्सेल टाइप करा, एक्सेल टाइप केल्यानंतर तुम्हाला वरती दिसते एक्सेल 2016 आहे माझं, तर इकडे डायरेक्टली मी त्यावर क्लिक केलं किंवा एंटर बटन प्रेस केलं तरी स्टार्ट होणार आहे। किंवा तुम्ही शॉर्टकट कीने म्हणजे स्टार्ट आणि आर ने रन कमांड आणू शकता। मित्रांनो, रन कमांड कशी आली पहा, स्टार्ट अँड आर, रन कमांडचा हा जो डायलॉग बॉक्स आलाय स्टार्ट प्लस आर, स्टार्ट म्हणजे विंडो बटन पण आपण बोलतो, स्टार्ट प्लस आर हे प्रेस करून तुम्ही इकडे रन कमांड घेऊ शकता। रन कमांड घेतल्यानंतर तिकडे एक्सेल टाईप करायचं आणि एंटर करायचं आहे। एंटर केल्यानंतर पाहू शकता इकडे मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू झालेला आहे। मित्रांनो, सर्वात पहिलं इकडे ब्लँक वर्कबुक तुम्हाला घ्यायचं आहे। मी याचं जरा थोडंसं इंट्रोडक्शन देतो। यामध्ये तुम्हाला ब्लँक वर्कबुकच सिलेक्ट करायचं आहे सध्या तरी, पण इकडे लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता रिसेंट फाईल्स आहेत। रिसेंट म्हणजे मी आत्ता ओपन केलेल्या फाईल्स आहेत सर्व जे मी याच्यावरती काम करतो या फाईल्सवरती रेगुलरली, आणि या फाईलमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत कारण यामध्ये मी बरेचसे फॉर्म्युलाज बनवलेले आहेत। आता ते ॲडव्हान्समध्ये, सध्या आपण इंट्रोडक्शन पाहतोय, तर इथे ब्लँक वर्कबुकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारे ब्लँक वर्कबुक येणार आहे, यामध्ये तुम्हाला काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या। सर्वात पहिल्या इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण सगळ्या एक्सेलचा कोणाकोपरा माहिती करून घेऊया ना, म्हणजे आपल्याला ॲटलीस्ट पुढे काम करताना काही डाऊट नको की बाबा याला काय बोलतात, है ना, असं नको व्हायला। मग सर्वात पहिलं करायचं काय, सर्वात पहिलं बघा इकडे तुम्हाला इकडे फाईल जो दिसतो आहे, हा मेनू आहे, फाईलचं दिसतं ना, फाईल ऑप्शन आहे, फाईल बटन आहे, फाईल आपण मेनू पण बोलू शकतो, टॅब पण बोलतात। तर जेव्हा मी फाईलवर क्लिक करतो तर फाईलमध्ये बरेचसे ऑप्शन तुम्हाला इकडे मिळतात, सेव्ह, सेव्ह ॲज, ओपन, प्रिंट वगैरे वगैरे सगळे ऑप्शन्स आहेत। म्हणजे तुम्हाला फाईल सेव्ह करायची असेल, प्रिंट करायची असेल, तर ह्या फाईल टॅबमधून ते ऑप्शन मिळतात। आता इकडे होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे, पेज लेआउट टॅब आहे, फॉर्म्युलाज आहे, डेटा आहे, रिव्ह्यू आहे, व्ह्यू आहे, डेव्हलपर आहे। प्रत्येक टॅबचा यूज मी तुम्हाला सांगणार आहे, कुठले ऑप्शन्स कधी आणि कसे वापरायचे हे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत। पहिले इंट्रोडक्शन माहिती करून घ्या की या टॅब, याला टॅब बोलतात आणि या टॅबच्या खाली जे असतं त्याला रिबन बोलतात। हे रिबन ओपन झाले, होमची रिबन आहे, इन्सर्टची रिबन आहे। अच्छा, होम टॅबमध्ये जेव्हा मी क्लिक करतोय, थोडंसं मी इकडे झूम करून दाखवतो तुम्हाला, इकडे बघा होम टॅबमध्ये क्लिक केल्यानंतर इथे क्लिपबोर्ड ग्रुप आहे, क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुप, नंबर ग्रुप, वेगवेगळे ग्रुप तुम्हाला दिसतात। म्हणजे हे जे आहे क्लिपबोर्ड ग्रुप, फॉन्ट ग्रुप, अलाइनमेंट ग्रुप, नंबर ग्रुप, हे ग्रुप आहेत हे लक्षात ठेवायचं, आणि या ग्रुपमध्ये हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। जसे फॉन्ट ग्रुपमध्ये हे आहेत, अलाइनमेंट ग्रुपमध्ये हे आहेत, नंबर ग्रुप, याला ग्रुप बोलतात। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अलाइनमेंट ग्रुपमध्ये जावा, मग तुम्ही होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये, इथे लक्षात ठेवायचं आहे, सिम्पल आहे ना समजण्यासाठी। आता पुढे पाहूया, पुढे असं आहे की हा टॅब आणि रिबन आपण पाहिलं, टॅब याला बोलतात, याला रिबन बोलतात, आणि रिबनच्या खाली जे दिसतं याला फॉर्म्युला बार बोलतात। हे दिसतं हा फॉर्म्युला बार, जसं तुम्ही माऊस पॉइंटर ठेवणार ना त्याचं नाव येतच आहे पा, फॉर्म्युला बार। फॉर्म्युला बारचं काम काय आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे, पण नाव लक्षात ठेवा फॉर्म्युला बार, लगेच सांगणार आहे या इंट्रोडक्शन पार्टमध्ये सांगणार आहे, पुढे म्हणजे जास्त पुढे नाही आताच सांगणार आहे। इथे फॉर्म्युला बार बोलतात हे लक्षात ठेवा, याला नेम बॉक्स बोलतात मित्रांनो, नेम बॉक्स। आणि इकडे लेफ्ट साईडला दिसतं ना तुम्हाला हे ए 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि असे 10च नाही आहेत, हे जे आहेत ते रोज आहेत। जरा मी याचे झूमिंग लेवल वाढवून घेतो पहिलं, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली दिसेल। झूमिंग वाढवण्यासाठी मी इकडे एक शॉर्टकट की प्रेस करतो, अल्ट व्ही झेड, अल्ट व्ही झेड प्रेस केल्यानंतर, अल्ट व्ही झेड हे एकत्र नाही प्रेस करायचं आहे, म्हणजे अल्ट आणि व्ही एकत्र प्रेस करायचं आहे आणि ते दोन्ही सोडून दिल्यानंतर झेड प्रेस करायचं आहे। या कीला सिक्वेन्शियल शॉर्टकट की पण बोलू शकतो आपण, अल्ट व्ही प्रेस केल्यानंतर झेड नंतर प्रेस करायचं आहे, हे लक्षात ठेवा। आणि इकडे मी काय करतो आहे, अपॅरो प्रेस करून 200 केले, म्हणजे एक झूमिंगचा डायलॉग बॉक्स तुमच्या समोर येते, इकडे पाहू शकता तुम्ही। या झूमिंगच्या डायलॉगमध्ये मी इकडे 200 केले अपॅरो प्रेस करून, मी कीबोर्डने करतो फक्त, अपॅरो डाऊन अॅरो केलं की खाली येणार, अपॅरो केलं की वरती जाणार, मला 200 झूमिंग लेवल हवं होतं आणि म्हणून मी 200 झूमिंग लेवल केलेलं आहे, 200%। अच्छा, एक्सेलमध्ये मॅक्झिमम झूमिंग लेवल आपण 400% करू शकतो आणि मिनिमम 10% करू शकतो, पण एवढं केलं 400 तर खूप मोठं होणार। मी दाखवतो इकडे, इकडे या बॉटमला, म्हणजे इकडे या, म्हणजे माझ्याकडे नका येऊ, इथे स्क्रीनवरती राईट साईडला बॉटमला या, इकडे बघा मी इकडे झूम करतो आहे, कितीपर्यंत झूमिंग झाले दिसते, 395 and 400, ओके 400 झूमिंग खूपच जास्त झालेलं आहे। आणि जर मी छोटं झूमिंग केलं तर आय शो यू, हा जो पॉइंटर आहे मी इकडे नेऊन ट्रॅक करून असं ट्रॅक करतो आहे, प्रॉपरली ट्रॅक करून डायरेक्टली मी इकडे केलं तर 10% मिनिमम झूमिंग आहे हे तुम्हाला दिसतं। सध्या मी याला 200 आसपास ठेवतो आहे जेणेकरून मला हे कॉलम प्रॉपरली दिसायला हवेत। अल्ट व्ही झेड लक्षात ठेवा, जे तुम्हाला मी सांगितलं 200 इथून तुम्ही करू शकता, ओके। तर तुम्हाला इकडे बघा, आता हे 1 2 3 4 जे दिसतात हॉरिझॉन्टल लाईन्स,
याला रोज बोलतात, रोज हॉरिझॉन्टल लाईनला रोज बोलतात. रोज म्हणजे तो रोज नाही जो व्हॅलेंटाईनला दिला जातो मित्रांनो, मी फक्त मजाक करतो यार. रोज तर 1, 2, 3, 4 असे रोज आहेत आणि त्याला मी पाहतो किती आहेत मी तुम्हाला दाखवतो. यासाठी आता मी डाऊन एरो प्रेस करतो तर खाली स्क्रोलच होत जाते. तर किती आहेत हे जर तुम्हाला माहिती नसेल आणि माहिती करून घ्यायचं असेल तर कंट्रोल डाऊन एरो प्रेस करा. पा 10,48,576 खूप मोठं रेकॉर्ड आपण याच्यात ठेवू शकतो ना, 10 लाखाच्या वरती पण रेकॉर्ड ठेवू शकतो. हां, जे जुनं एक्सेल होतं ना त्यामध्ये जवळजवळ 65,365 असे काहीतरी होते आणि तेवढेच रोज फक्त ठेवू शकत होतो. पण त्यांनी 2007 नंतरच मला वाटतं त्यांनी एवढे रो त्यामध्ये ॲड केले, कारण पहिला डेटा त्यामध्ये कमी ॲड होता. 2003 जे ऑफिस होतं, आता आपण 2016 वापरतो आहे सध्या. तुमच्याकडे जे पण असेल जवळजवळ त्यामध्ये 2010 आणि 2013 जरी असेल ऑफिस एक्सेल तर त्यामध्ये 10,48,576 रोज तुम्हाला मिळणार आहेत. रोज हॉरिझॉन्टल लाईन असतात. कंट्रोल अप ॲरो प्रेस करतो मी, कंट्रोल डाऊन, कंट्रोल बटन होल्ड करून अप ॲरो आणि डाऊन ॲरो केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली फर्स्ट रो आणि लास्ट रो मिळणार आहे. आता मी अपवर अप ॲरो प्रेस केला आणि वरती आलेलो आहे. कंट्रोल राईट ॲरो प्रेस करा, लास्ट कॉलमकडे तुम्ही जाणार आहात. लास्ट कॉलम कुठला आहे पहा, XFD म्हणजे तुम्हाला असं स्क्रोल करून राईट गेल्यानंतर ए हे पहा इकडे तुम्ही गेला झेडवरती ए आहे, परत ए बी आहे, ए सी आहे, ए डी पण आहे. ओ माय गॉड, ए डी कोण आहे ए डी? ओके, तर इकडे पहा भरपूर आहेत ए झेडपर्यंत, परत बी ए, बी बी पण आहे, बी सी, बी डी पण आहे. पेटवा नका, बीडी नका पेटू, बी जी आहे, बी एफ आहे, सगळे आहेत, बरेचसे कॉलम आहेत. मग असे कॉलम्स एक 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 करत जाणार तर तुम्हाला डायरेक्टली भरपूर वेळ लागेल ना, म्हणून कंट्रोल आणि राईट ॲरो प्रेस करा. टोटल जे कॉलम आहेत ते मी इकडे लिहितो आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसते 16,384 एवढे कॉलम्स आहेत मित्रांनो. कंट्रोल लेफ्ट ॲरो प्रेस करा, परत पहिल्या कॉलमवर या. कंट्रोल राईट प्रेस केलं तर लास्ट कॉलम, कंट्रोल लेफ्ट केलं तर फर्स्ट कॉलम, लास्ट फर्स्ट अँड टॉप बॉटम. कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. आता रोज आणि कॉलम्स झाल्यानंतर या कॉलम्स आणि रोजने जो बॉक्स बनतो या बॉक्सला एक्सेलमध्ये बोलतात सेल. मी याला कॅपिटलमध्ये लिहितो सेल, दिसतं तुम्हाला सेल, CELL सेल. तर सेलचं काम काय आहे, या सेलमध्ये आपण कंटेंट लिहू शकतो. हा बॉक्स आहे, हा एक बॉक्स आहे, ह्या एक बॉक्स आहे आणि या सेलला, प्रत्येक सेलला युनिक ॲड्रेस आहे, त्याला युनिक नाव पण आहे, म्हणजे नाव आणि ॲड्रेस एकच आपण बोलू शकतो. तर या सेलचं नाव किंवा ॲड्रेस काय आहे, C4 दिसतं याचं. सी कॉलम आहे, रो नंबर 4 तो इंटरसेक्ट झालेला आहे किंवा रो नंबर 4 सी कॉलमला इंटरसेक्ट झाला आहे, एक दुसऱ्यामध्ये ते लाईन आहे, तर त्याने जो बॉक्स बनला आहे तो C4 आहे. हा काय, D4 आहे. हा काय, E4 आहे. हा सांगा मला काय एक्झॅक्टली, बरोबर D6 आहे. तुम्ही साहेब बरोबर बोलला असणार. इकडे सांगा काय, E4. व्हेरी गुड, तुम्हाला समजलंच असेल आता कशा प्रकारे नाव ह्या बॉक्स ओळखायचं. आता मला आणखी एक गोष्ट सांगायची, जर तुम्हाला इकडे कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर इथे तुम्ही पाहू शकता नेम बॉक्स आहे. नेम बॉक्स लेफ्ट कॉर्नरला नेम बॉक्स तुम्हाला दिसतो, इकडे D5 ने नाव आलेलं आहे किंवा ॲड्रेस आलेला आहे त्या सेलचा. तर प्रत्येक सेलला युनिक ॲड्रेस असतो आणि त्या ॲड्रेसनेच आपण त्याचा फॉर्म्युला देतो. पुढे एक्सेलमध्ये आपल्याला बरेचसे फॉर्म्युला शिकायचे, तेव्हा ह्या ॲड्रेसचं खूप काम आहे लक्षात ठेवायला, ॲड्रेसला कशाप्रकारे तुम्ही हे करता. आणि अच्छा मला सांगा आता हा ॲड्रेस काय, कोण सांगतं बघूया. कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, व्हिडिओ पॉज करा थोडासा आणि नंतर पुढे लिहा की याचा काय ॲड्रेस आहे ह्या सेलचा, आणि जे सांगतील ते व्हेरी गुड. आता मी उत्तर सांगणारच आहे, पण असं नका करू व्हिडिओ पुढे पाहिल्यानंतर नंतर कमेंट लिहा, असं नका करू. जेन्युअनली कमेंट लिहून टाका जर तुम्हाला येत असेल तर, नाही येत असेल तर राहू द्या, मी दाखवतो तुम्हाला, सांगतो. इकडे कॉलम आपला सिलेक्टेड आहे D3, म्हणजे कॉलम डी कॉलम आहे आणि 3 रो पासून सिलेक्टेड आहे, आणि एफ कॉलम आणि लास्ट 9 आहे. तर याला बोलतात D3 to F9, याला रेंज ऑफ सेल बोलतात एक्सेलमध्ये. आता D3 to F9 कसं टाईप केलं जातं मी तुम्हाला दाखवतो. D3 to F9 याला रेंज असे टाईप, अशा प्रकारे टाईप केलं जातं, मध्ये कोलन दिला जातो, हे लक्षात ठेवायचं. D3 to F9 रेंज ऑफ सेल, जेव्हा आपण ग्रुप ऑफ सेल एकत्र सिलेक्ट करतो अशा बऱ्याचशा, तर त्याला रेंज ऑफ सेल बोलतात. याची रेंज काय सांगा मला जरा, C3 to F11 बरोबर आहे, तुम्ही पण गेस केला असेल प्रॉपरली. आणि मला माहीत आहे की तुम्हाला ऑलरेडी ह्या बेसिक गोष्टी वाटत असतील जर तुम्हाला एक्सेल पहिलेच माहिती असेल, आणि माहिती नसेल तर तुमच्यासाठी हे एकदम यूजफुल आहे. त्यामुळे मी एकदम बेसिकपासून जातो आहे. मी हे समजत नाही की तुम्हाला काय माहिती आणि काय माहिती नाही, मला त्याच्याशी घेणं देणं नाही मित्रांनो. मला घेणं देणं आहे की तुम्हाला एक्सेल पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स आलं पाहिजे, आणि मी ते तुम्हाला शिकवणारच, हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जास्तच बोललो मी. ओके,
ओके इकडे बघा, आता तुम्हाला मी दाखवतोय पुढच्या गोष्टीकडे जाऊया आपण. इकडे फॉर्म्युला बार विषयी मला तुम्हाला सांगायचं होतं आणि फॉर्म्युला बार आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. जर मी इकडे 50 टाईप करतोय तर तुम्हाला 50 नॉर्मल टाईप के झालेलं दिसतंय आणि मी 50 इकडे टाईप करतोय तर इज इक्वल टू दिलंय पहा, इज इक्वल टू 10 आणि हा जो ॲस्ट्रिक साईन असतं याला ॲस्ट्रिक किंवा मल्टिप्लिकेशन आपण साईन बोलतो, इज इक्वल टू 10 × 5. सो व्हॉट विल बी रिझल्ट? काय येणार आहे उत्तर सांगा मला. 50 येणार आहे. 10 × 5 तर 50 यार शाळेत शिकलेला तुम्ही. इकडे बघा आता काय होत आहे, इथे 50 आहेत, इथे पण 50 आहेत. तुम्ही फॉर्म्युला बारवरती जरा लक्ष घाला, मी इकडे जरा झूम करतो आणि तुम्हाला दाखवतो. फॉर्म्युला बारवरती बघा, पहिले जे 50 लिहिले ते 50 फॉर्म्युला बारमध्ये दिसतात आणि मी डाऊन एरो प्रेस करून खालची सेल सिलेक्ट करतो आणि तिकडे दिसतोय तुम्हाला. आता दुसरी सेल सिलेक्टेड आहे तो वरती फॉर्म्युला बार दाखवतोय की ही सेल डायरेक्टली टाईप करून आलेली नाही आहे. जसं की ही सेल डायरेक्ट टाईप करून आली होती, C3 मधला जो डेटा होता पण C4 मध्ये डायरेक्ट टाईप केलेला नाही आहे. तुम्ही इकडे फॉर्म्युला टाईप केला आहे आणि फॉर्म्युलावरचं हेच काम आहे. जर सेलमध्ये फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला दाखवणार, सेलमध्ये फॉर्म्युला नाही आहे तर तो त्याचे कंटेंट दाखवणार आणि काहीच नसेल सेलमध्ये तर काहीच नाही दाखवणार. वरती बघा ब्लँक आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे टेक्स्ट असेल तर टेक्स्ट दाखवणार, नंबर टाईप केला असेल तर नंबर दाखवणार आणि फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला दाखवणार. कारण तुम्ही सेलवरती पाहता तर इट इज डिफिकल्ट टू फाईंड आउट की इकडे फॉर्म्युला आहे की नाही आहे. पण तुम्हाला हां तसं सेलवरून पण करू शकतो तुम्ही, याच्यावर डबल क्लिक केलं तर माहिती होणार तुम्हाला. सेलवरती डबल क्लिक केलं का तो फॉर्म्युला एडिट करण्यासाठी येतो, किंवा F2 बटन तुम्ही प्रेस करताय तरी तो फॉर्म्युला एडिट करण्यासाठी येतो. F2चा खूप यूज आहे एक्सेलमध्ये हे लक्षात ठेवा. पुढे पुढे तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. आता सध्या फॉर्म्युला बार हा काय काम करतो हे नक्की तुम्हाला समजलं असेल. फॉर्म्युला बार यूज टू शो फॉर्म्युला वेन देर इज अ फॉर्म्युला इन युअर सेल. आणि जर फॉर्म्युला नसेल तर तो काय दाखवणार आहे, कंटेंट दाखवणार, आणि कंटेंटही नसतील तो ब्लँकच दाखवणार, तो काय दाखवणार नाही स्वतः. ओके दॅट्स इट. तर हा फॉर्म्युला बार विषय सांगितलं. नेम बॉक्स काय ते पण सांगितलं तुम्हाला. नेम बॉक्सचं पण अजून भरपूर काम आहे. रेंज आपण नेम बॉक्सने कशी डिफाईन करतो किंवा कुठल्याही सेलवरती नेम बॉक्सने कसं जंप वगैरे करतो अशा बऱ्याचशा गोष्टी पाहणार आहोत. सगळ्या गोष्टी पाहून घेऊया पण पहिलं आता पुढे जाऊया की जर हा नेम फॉर्म्युला बार इकडे दिसत नाही आहे किंवा तुम्हाला हा नको हवे नको आहे तिकडे, तर तुम्ही काय करू शकता, व्ह्यूमध्ये जावा आणि इकडे एक फॉर्म्युला बार म्हणून ऑप्शन दिसतोय तुम्हाला. बघा फॉर्म्युला बार जरा झूम करतोय मी, फॉर्म्युला बार दिसतोय, चेक आहे ऑलरेडी. जर मी याला अनचेक केलं तर लुक ॲट दॅर नाव, फॉर्म्युला बार इज नॉट विजिबल दॅर. लाईक आता तुम्हाला दिसतं की फॉर्म्युला बार आहेच नाही आहे. मग काय केलं मी, चोरून घेतलं का? नाही, गायब केलं आहे. कसं? क्लिक 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 दिसतंय ना, सिम्पल आहे. व्ह्यूमध्ये लक्षात ठेवा, इवन ग्रीड लाईन्स पण इकडून हाईड होतात. पहा तुम्ही लाईन्स गायब झालेत, जे टेबल तुम्हाला दिसत होता तो तुम्हाला इकडे दिसत नाही आहे. आता ग्रीड लाईन्स आहेत त्या आणि हेडिंग्स पण गायब झालेत. एक्सेल पूर्ण ब्लँक झालेलं आहे. असं का यूज करतो आपण एक्सेलला? करतो आपण जेव्हा एक्सेलमध्ये काय असं फॉर्मॅट प्रेझेंटेशन करायचं असेल तेव्हा आपण याचा यूज करणार आहोत. पुढे आहे आपल्याला की जेव्हा आपण एखादं काही कंटेंट किंवा बिल बनवतो आणि बिलमध्ये लाईन्स वगैरे नको दिसायला, आपण ज्या लाईन दिल्या त्याच दिसायला हव्यात. बाकी जर सगळं ब्लँक दिसायला हवं तेव्हा ग्रीड लाईन काढून टाकले जातात. हेडिंग्स पण गरज नसेल तर काढून, माहिती नाही पडणार कोणाला की एक्सेलमध्ये काम करताय तुम्ही हेडिंग्स काढल्यावर, तर हे पण गायब करू शकतो. पण पुढे नंतर पाहूया ते. त्या तीन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील की कुठून ते हाईड आणि शो होतं. आता जाऊया नेक्स्ट, खाली बॉटमला या. इकडे बॉटमला आल्यानंतर तुम्हाला इकडे एक शीट दिसते, शीट 1. एक्सेलमध्ये अनलिमिटेड शीट आपण इन्सर्ट करू शकतो पण एक्सेल ॲक्सेससारखं नाही आहे मित्रांनो. SQL किंवा ॲक्सेससारखं एक्सेल नाही आहे. एक्सेलमध्ये ज्या शीट्स आपण इन्सर्ट करतो त्या एक पर्टिक्युलर नंबरमध्ये गेल्यानंतर ते एक्सेल थोडंसं प्रोसेसिंग स्लो होतं. कारण एक्सेलची फाईलची साईज जर वाढली, म्हणजे एक्सेल हेवी झालं तर एक्सेल थोडंसं स्लो काम करतं. डेटा जास्त असेल तरी फॉर्म्युला लोडिंगला खूप टाईम घेतो. मग एक्सेलचा तो ड्रॉबॅक आहे तो पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेलच मी जेव्हा फॉर्म्युला जास्त होईल तेव्हा. सध्या एक्सेलमध्ये शीट्स आपण किती घेऊ शकतो मी तुम्हाला दाखवतो. इकडे शीट 1 आहे, प्लस प्लस भरपूर शीट आपण इकडे घेऊ शकतो. प्लसवरती क्लिक करत जा इकडे आणि तुम्हाला वाटलं की नाही मला कीबोर्डने घ्यायचं आहे तर कीबोर्डने पण तुम्ही घेऊ शकता. चला मी इकडे थोडंसं झूम करून दाखवतो. Shift आणि F11 प्रेस करतो आणि जेव्हा कीबोर्डने शॉर्टकट की प्रेस करून शीट इन्सर्ट करतो तेव्हा ती शीट ही नेहमी लेफ्ट साईडला येते. बघा इकडे बघा, शीट 8 कुठे झाली, लेफ्ट साईडला इन्सर्ट झालेली आहे. शिफ्ट आणि मी काय करतो आहे, F11 करतो आहे. तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला ती शीट इन्सर्ट होत चाललेली आहे आणि जेव्हा मी माऊसने करतो, सपोज माझा कर्सर इथे इथे सिलेक्शन ठेवलं, माऊसने केल्यानंतर दिसतं शीट 11. हा आपण या शीटला नंतर शिफ्ट करू शकतो. हे असं डायरेक्टली ड्रॅग करून तुम्ही कुठली शीट कुठे टाकू शकता. जसं 10 मला इकडे हवी, देन मला 8 इकडे हवी, क्लिक करायचं त्या शीटवरती आणि माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करून ठेवून ड्रॅग करायचं मित्रांनो. शीट 9 मला इकडे हवी इथे, राईट. असं तुम्ही ऑर्डर करू शकता गरज लागली तर. आणि ह्या शीटबरोबर अजून काय काय करू शकतो मी तुम्हाला दाखवतो. इकडे अनलिमिटेड शीट तुम्ही घेऊ शकताच पण खूप जास्त शीट झाल्यानंतर ते हँग होण्याचे चान्सेस असतात. जास्त डेटा झाल्यानंतर, प्रत्येक शीटमध्ये खूप जास्त डेटा असेल तर.
तो पार्ट नंतर आहे, पण तुम्हाला एक सांगून ठेवतो मी की अनलिमिटेड शीट आहे तिकडे. आणि इकडे दुसरी गोष्ट अशी की इथे शीट वन जी आहे तिचं नाव बदलायचं तुम्हाला, तर त्याच्यावरती तुम्हाला राईट क्लिक करायचं, माऊस पॉइंटर त्याच्यावरती ठेवायचा, राईट क्लिक करून इकडे बरेचसे ऑप्शन मिळतात, इन्सर्ट, डिलीट, मूव, रीनेम, मूव और कॉपी, व्ह्यू कोड, प्रोटेक्ट शीट, टॅप कलर, हाईड, सिलेक्ट ऑल शीट, हे सगळे ऑप्शन्स आपल्याला पाहिजे आहेत. सध्या जो ऑप्शन आपल्याला पाहिजे तो आहे रीनेम. सगळ्यात पहिला आपण पाहूया रीनेम. या शीटला मला नाव द्यायचं आहे स्टुडंट डेटा किंवा काय पण तुम्हाला बनवायचं तो स्टुडंट डेटा. मी नाव दिलं आणि नाव दिल्यानंतर तुम्ही एकतर एंटर करा किंवा बाजूला असं शीटवरती क्लिक करा, तेव्हा ते नाव ॲक्सेप्ट होणार आहे. हे लक्षात ठेवा, कुठल्याही शीटला नाव द्यायचं असेल तर त्याच्यावरती राईट क्लिक करू शकता आणि रिनेम करू शकता. रिनेम करून त्याला आपण नाव देऊ शकतो. मला ती शीट नको आहे तर मी डिलीट करू शकतो, पण हे लक्षात ठेवा की जर तुम्ही शीट डिलिटेशनसाठी जाता, इकडे तुम्ही डिलीट बटनवरती प्रेस करताय, सपोज याच्यावरती काही डेटा लिहितो आहे मी या शीटवरती आणि नाव आय एम गोईंग टू डिलीट इट, राईट क्लिक अँड डिलीट, तर मायक्रोसॉफ्ट एक तुम्हाला मेसेज पाठवणार आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलवर नाही इकडे मेसेज देणार आहे, स्क्रीनवरती एक प्रॉम्प्ट येणार आहे, पहा दिसते, मायक्रोसॉफ्ट एक्सेल विल परमनंटली डिलीट दिस सीट, डू यू वॉन्ट टू कंटिन्यू. म्हणजे ही सीट मायक्रोसॉफ्ट एक्सेलकडून परमनंट डिलीट होणार आहे, कारण तुम्ही डिलीटची ऑर्डर दिलेली आहे आणि ही सीट परत याचा डेटा मिळणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. जर आपण आता डिलीट करतो आहे ना, तर तुम्ही इकडे अंडू नाही करू शकत, समजलं ना? अंडू माहिती असेल ना, तुम्ही कम्प्युटर शिकता तर अंडू तर माहिती असेल यार. सपोज एक्झाम्पल दाखवतो स्टुडंट डेटामध्ये, मी इकडे काय टाईप केलं आहे अँड नाव सपोज आय वॉन्ट टू डिलीट दिस डेटा, मी सिलेक्ट केला आणि याला डिलीट बटन कीबोर्डवरती प्रेस केलं, डेटा डिलीट झालेला आहे, पण मला परत हवा आहे तर कंट्रोल झेड आणि अंडू, माहिती असेल ना अंडू यार, अंडू पांडू तर माहिती असायला हवा यार, इथं अंडू पांडू शॉर्टकट कीज आहेत. आय मीन अंडू म्हणजे पाठीमागं जाणं, एक स्टेप पाठीमागं किंवा मल्टिपल स्टेप पाठीमागं, कंट्रोल झेड प्रेस केलं गेलं तर आपण आणखी पाठीमागं जाऊ शकतो. मला सांगायचं काय, इकडे तुम्ही हे अंडू करू शकता पण शीट आता डिलीट झालेली त्याला अंडू करू शकत नाही, हे अंडू होणार आहे, हे बा अंडू होतं आहे, कंट्रोल झेड 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 झेड, पण शीट येत नाही आहे, दिसते शीट येणार नाही आहे. तुम्ही शीट डिलीट केली तर ती परमानंट डिलीट होणार आहे, त्यातला डेटा परमानंट डिलीट होऊन जाणार आहे. तर शीट डिलीट करायच्या अगोदर विचार करा की तुम्हाला डिलीट करायची आहे की नाही करायची, करायची असेल तर करा, कारण डेटा परत मिळणार नाही आहे, हे लक्षात ठेवूनच करा. इथे इन्सर्ट ऑप्शन पण दिलेलं आहे तुम्हाला, इन्सर्ट करा, डिलीट, रिनेम, हे तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या. सध्या तुम्हाला तीन गोष्टी माहिती करून घ्यायच्या होत्या म्हणून तुम्हाला तीनही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. इकडे शीटशी रिलेटेड आणखी बरेचशा गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. आणखी एक गोष्ट इकडे सांगतो मी तुम्हाला, टॅप कलर आहे. टॅप कलर कशा प्रकारे टॅप कलर देऊन आपण या शीटला कलर देऊ शकतो, कुठलाही कलर चूज करा आणि कलर हे करा. आता पहा, मला या एक्सेलला बेसिकपर्यंतच, हा जो व्हिडिओ आहे इंट्रो पार्टचा, त्याला बेसिकपर्यंतच मर्यादित ठेवायचा आहे. मला याला जास्त कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरमध्ये नाही घेऊन जायचं, नाही तर मी तुम्हाला प्रोटेक्ट शीट पण आता शिकवेल, व्ह्यू कोड पण शिकवेल, मोअर कॉपी पण शिकवेल, हाईड पण शिकवेल, परत अनहाईड पण शिकवेल, सिलेक्ट ऑल पण शिकवेल, पण यांचा प्रत्येकाचा स्पेशल यूज आहे. जेव्हा ते लागणार आहेत, जेव्हा त्याची गरज पडणार आहे, तेव्हा ते शिकवलं मी तर तुम्हाला ते प्रॉपरली समजेल की अरे मला याचा प्रॅक्टिकली इकडे यूज करायचा आहे. आणि ते डिटेलमध्ये सांगणार आहे, मी फक्त वरवर नाही सांगणार की बाबा प्रोटेक्टच करा, प्रोटेक्टमध्ये काय काय ऑप्शन्स असतात ते सगळे एक्सप्लेन करणार आहे, ते कशाप्रकारे यूज करायचं, किंवा हाईडमध्ये आपल्याला कशाप्रकारे आपण हाईड करू शकतो आणि अनहाईड करू शकतो, हे तर नॉर्मल आहे, पण परमानंट हाईड कसं केलं जातं याचं पण तुम्हाला नॉलेज दिलं जाणार आहे. ही एक्सेलची सिरीज खूप मजेदार असणार आहे, याच्यामध्ये भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी मी कव्हर करणार आहे, पण इंट्रोडक्शन जर तुम्ही प्रॉपरली शिकून घेतलं तर तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहे. मित्रांनो, आता मी शीट कशा इन्सर्ट करायचे, डिलीट कशा करायचे हे तुम्हाला सांगितलंच आहे. शॉर्टकट की काय शीट इन्सर्ट करण्याची, शिफ्ट F11. अच्छा, जेवढ्या पण शॉर्टकट कीज मी तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही एक तर नोट डाऊन करून टाका कुठेतरी, नाहीतर मग लक्षात ठेवा काय, किंवा डायरेक्टली जाऊन कम्प्युटरवरती प्रॅक्टिस करा. मी तर सांगेल डायरेक्टली प्रॅक्टिस करा, कारण जेव्हा तुम्ही लगेच प्रॅक्टिस करता तर लक्षात राहतं, कारण मी पण ऑनलाईन कोर्सेस कुठे कधी शिकतो तर ते लगेच मी प्रॅक्टिस करायला घेतो, कारण मला नंतर ते लक्षात राहील नाही राहील माहीत नाही, पण प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात राहतच राहतं, हे लक्षात ठेवा. ओके, दॅट्स इट. आता वरती दिसतं हे क्विक ॲक्सेस टूलबार आहे, इकडे बघा थोडंसं, हा एक टूलबार राहिलेला आहे सांगायचा, तो पण सांगून टाकतो. इकडे क्विक ॲक्सेसमध्ये सेव आहे आणि तुम्हाला काय दिसतंय अंडू टॅप कलर आहे, रिडू पण आहे, तर सेव, अंडू, रिडू हे जे ऑप्शन्स आहेत इथे क्लिक केल्यानंतर अजून पण तुम्ही ओपनचं ऑप्शन तिकडे ॲड करू शकता, इथे क्लिक करून तुम्हाला ईमेलचं ऑप्शन तिकडे ॲड करायचं आहे, हे जे ऑप्शन्स आहेत तुम्ही इकडे ॲड करू शकता, स्पेलिंग ग्रामरचा करायचा आहे, तर हे आहे क्विक ॲक्सेस टूलबार. क्विक ॲक्सेस टूलबार इकडे लोकेशन आहे त्याचं, आपण त्याची जागा पण बदलू शकतो, त्याला खाली पण घेऊ शकतो, सध्या आपल्याला तिथेच ठेवायचं ते. आणि इकडे राईट साईडला माहिती आहे आपल्याला क्लोज एक्सेल असं छोटं करणं, मोठं करणं, छोट्या मोठ्या गोष्टी त्या तर तुम्हाला माहितीच असायला हव्यात. चला, याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की एक्सेलमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. आता अजून पुढे जाऊया, डेटा टाईप करणं, सिरियल नंबर, नंतर नेम ऑफ स्टुडंट, काय टाईप केलं मी, नेम ऑफ स्टुडंट. आता इकडे बघा, सिरियल नंबरचा जो कॉलम आहे
तो कॉलम ए आहे आणि याचा बी कॉलम आहे. दोघांचे कॉलमची साईज एक्सेलने सेमच दिलेली आहे, पण आपल्याला इकडे डेटा जो दिसतो आहे, मी थोडं झूम करतो याला मित्रांनो, याला मी काय करतो झुमिंगला 250 करून टाकतो. हां, सिरियल नंबर जिथे टाईप केलं आहे मी त्या कॉलमची साईज बघा खूप मोठी आहे. ती सिरियल नंबरला एवढी जागा लागत नाही आहे आणि नेम ऑफ स्टुडंटला खूप जागा लागते, पण त्याला तेवढी जागा भेटली आपल्याला. अच्छा राहू द्या, असंच राहू द्या. सध्या आपण पुढे जाऊया. सब्जेक्ट 1 टाईप करूया सीमध्ये, सब्जेक्ट 2 टाईप करूया डीमध्ये, सब्जेक्ट 3 टाईप करूया ईमध्ये, आणि इकडे तुम्ही आणखी सब्जेक्ट घेऊ शकता, टोटल घेऊ शकता आणि टोटल. चला इथपर्यंत जाऊया आपण. आता पहा काय करायचं, सध्या तुम्हाला कॉलमची साईज ॲडजस्ट करायला शिकवायची मला. सगळ्यात पहिलं तुम्ही ज्या कॉलम साईज ॲडजस्ट करायची त्या कॉलमच्या जॉईनवर या, म्हणजे ए आणि बीच्या मध्ये आलात, डबल क्लिक करा. वाव इंटरेस्टिंग. चला डबल क्लिकच्या ऐवजी तुम्ही क्लिक अँड ड्रॅग पण करू शकता. जेव्हा तो ॲरो येतो ना, जेव्हा अशा प्रकारचा ॲरो येतो आहे ना, दोन्ही बाजूला ॲरो दिसतो तुम्हाला, तर तो ॲरो ड्रॅग करायचं, क्लिक अँड ड्रॅग करायचं, किंवा डबल क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली तो ॲडजस्ट करा. मग असं प्रत्येक कॉलमला तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे का? नाही. अंडू करतो मी इथे, कंट्रोल झेड. मला सगळ्या कॉलमला असं डबल क्लिक करत बसायचं नाही आहे, एकत्रच तुम्ही सर्व कॉलम सिलेक्ट करा. पहा ॲपपासून माऊसने क्लिक करतो मी, ॲपपासून एपर्यंत सिलेक्ट करा, असं ड्रॅग करून माऊस पॉइंटर इथे ॲप किंवा एवरती क्लिक करा आणि ड्रॅग करा वरून ए ते ॲपपर्यंत मी सिलेक्ट केलं आहे. आणि मी काय करतो आहे, कुठल्याही कॉलमच्या जॉईनवरती डबल क्लिक करतो आहे. पहा वाव इंटरेस्टिंग ना, सगळे कॉलमचे साईज एकत्र झालेली आहे. अजून एक मेथड सांगतो, तुम्हाला माऊसला हात नाही लावायचा. बऱ्याचशा MNC तुमचं कीबोर्डचा स्मार्टनेस दाखवायचं असतो तुम्हाला, त्यामुळे शॉर्टकट कीज तुम्हाला यायला हव्यात, मग तुम्हाला कीबोर्डने करायचं. आता ही गोष्ट लक्षात घ्या, इकडे कंट्रोल ए केल्यानंतर सिलेक्ट ऑल होणार आहे, हे लक्षात ठेवा. कंट्रोल ए सिलेक्ट ऑलची शॉर्टकट की आहे. मी कर्सर इथे ठेवला आहे, कंट्रोल ए, माझे सगळे कॉलम सिलेक्ट झालेले आहेत. आणि नंतर मला आता सगळ्या कॉलमची साईज ऑटोफिट करायची, तर करणार काय मी इकडे. पहा सिम्पल मी एक शॉर्टकट की प्रेस करतो आहे, Alt-H-O-I. तुम्ही म्हणणार एवढी मोठी शॉर्टकट की, Alt-H-O-I ही सिक्वेन्शियल शॉर्टकट की आहे मित्रांनो, आणि तुम्ही एकदा दोनदा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला डेफिनेटली येणार आहे. करायचं काय, परत पहा अंडू केलं मी, Ctrl-Z अंडू तर माहीत आहे ना, विसरू नका. अंडू Alt-H-O-I काय होतं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो, तुम्हाला नाही समजलं असेल तर. जेव्हा मी अल्ट प्रेस करतो ना, तेव्हा मी होम टॅबमध्ये जातो आहे, म्हणजे होम टॅबसाठी किंवा ज्या टॅबसाठी जे शॉर्टकट आहेत अल्ट प्रेस करून सोडून दिल्यानंतर तुम्हाला इकडे स्क्रीनवरती दिसतात. वरती तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या टॅबसाठी वेगवेगळी शॉर्टकट की आहे. होमसाठी HI, इन्सर्टसाठी NI, पेज लेआउटसाठी PI, फॉर्म्युलासाठी MI, डेटासाठी AI, असे वेगवेगळे आहेत, ते पाहून घ्या तुम्ही. आता इथे मी काय करतो, एच प्रेस करतो. एच म्हणजे होम टॅबसाठी जी शॉर्टकट की मी प्रेस केली, त्यानंतर होम टॅबमध्ये असणारे सगळे ऑप्शन ते कीबोर्डवरती कुठल्या शॉर्टकट कीने ॲक्सेस होऊ शकतात ते दिलेलं आहे. आता मला इकडे ओमध्ये जायचं आहे, ओ राईट साईडला ओ दिसतोय तुम्हाला इकडे, ओ म्हणजे फॉर्मॅटमध्ये जायचं आहे मला, तर फॉर्मॅटसाठी ओ ऑप्शन आहे, ओ मी प्रेस करतो आहे. आणि ओ प्रेस केल्यानंतर तुम्हाला इकडे 4 नंबरचा जो ऑप्शन दिसतो आहे तो पाहायचा आहे, ऑटो फिट कॉलम बीड. तर मला कॉलमची बीड ऑटोमॅटिक फिट पाहिजे, त्यासाठी काय प्रेस करायचं ते पण दिलं आहे तुम्हाला इकडे, आय प्रेस करायचं आहे. चला मी आय प्रेस करतो आहे, म्हणजे Alt-H-O-I, हे तुम्हाला नक्की समजलं असेल. पहा ऑटो फिट कॉलम विड्थ, Ctrl-Z करतो आहे, Alt-H-O-I. जेव्हा तुम्ही याची 4-5 वेळा प्रॅक्टिस करणार ना, डेफिनेटली तुमचा स्पीड वाढणार आहे. म्हणजे जर नाही वाढला तर 10-15 वेळा करा. ओके, पण प्रॅक्टिस करा. परत सांगतो आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, कोणीतरी बोललं आहे ना, तर ते तुम्ही करून टाका ना यार. प्रॅक्टिकल करायला जावं, ॲक्शन घ्यायला जावी, तरच येणार मित्रांनो. नाहीतर माहीत आहे ना, सर्व शिकलात आणि काहीच लक्षात नाही. Alt-H-O-I क्लिअर. तर इकडे हे समजलं असेल तुम्हाला की कशाप्रकारे तुम्ही ऑटोपिट कॉलम विड करू शकता. बेसिक गोष्टीमध्ये मी तुम्हाला शॉर्टकट की कसं ॲक्सेस करायची होम टॅबमधून ही तुम्हाला सांगितली. तसंच तुम्हाला जर याची साईज वाढवण्यासाठी शॉर्टकट की ॲक्सेस करायची तर काय करणार तुम्ही मला सांगा. अल्ट प्रेस करणार, एच प्रेस करणार. साईजसाठी काय शॉर्टकट की आहे बघा तिकडे, FS मीन्स फॉन्ट साईज. चला मी FS प्रेस करतो आहे. FS प्रेस केल्यानंतर तिथे पहा कर्सर आला आहे. तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर इकडे कर्सर आहे, लक्ष असू द्या, इकडे कर्सर आहे दिसतं तुम्हाला. 11 आता हायलाईट झाला आणि मी तिकडे काय करतो 25 तिकडे टाईप करतो, 25 आणि एंटर. पहा इकडे साईज वाढलेली आहे सगळ्यांची. ओके, मला वाढवायची नाही, पण मी दाखवलं तुम्हाला फक्त Alt-H-FS. तसंच तुम्ही बाकीच्या पण शॉर्टकट की ॲक्सेस करू शकता आणि थोडंसं आपलं स्मार्टनेस वाढू शकतं, पण त्या शॉर्टकट कीला प्रॅक्टिसच करावं लागेल. अगेन आय एम सेईंग, प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इकडे मी काही सिरियल नंबर टाईप करतो आणि मला काही 100 स्टुडंटचं रेकॉर्ड ॲड करायचं आहे. सो इट इज नॉट डिफिकल्ट ॲक्च्युली, बट इट इज टाईम कन्झ्युमिंग. एवढे सगळे नंबर टाईप करणं म्हणजे टाईम कन्झ्युमिंग ना, 1, 2, 3, 4 टाईप करत बसा.
मग मी काय करणार, मी वन टाईप करणार आणि टू टाईप करणार, दोनच टाईप करणार आणि दोघांनाही मी सिलेक्ट करणार. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं पहा. याच्यामध्ये वरती माऊस पॉइंटर मध्ये आणायचं आणि क्लिक अँड ड्रॅग सिलेक्ट केलं, माऊस बटन लेफ्ट बटन क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं. सिलेक्ट झाले वन अँड टू, होल्ड डाऊन दी कंट्रोल की अँड नाव. सिलेक्ट झाल्यानंतर इकडे माऊस पॉइंटर घ्यायचा आहे, प्लस साईन दिसतं इकडे कॉर्नरला, एक छोटंसं प्लस आहे ते दिसतं, हा मोठा प्लस आहे, हा मोठ्या डॉक्टरचा प्लस आहे आणि हा जो छोटा प्लस आहे, एक मिनिट माऊस पॉइंटर कुठे गेला, हा जो छोटा प्लस आहे छोट्या डॉक्टरचा प्लस आहे, छोटा प्लस छोट्या डॉक्टरचा, मोठा प्लस मोठ्या डॉक्टरचा. जोक करतो आहे मी फक्त मित्रांनो. इथे बघा हा मोठा प्लस आहे, याला बोलतात सिलेक्शन माऊस पॉइंटर आणि याला बोलतात फील हँडल. ह्या फील हँडलने तुम्हाला इकडे खेचायचं आहे आणि जिथपर्यंत तुम्हाला नंबर पाहिजे तिथपर्यंत खेचत जायचं. नंबर ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाणार आहेत, सिरियली फील होत जाणार आहेत. इंटरेस्टिंग आहे ना, नक्कीच इंटरेस्टिंग वाटलं असेल तुम्हाला हे पहा. जर तुम्ही एक्सेलमध्ये पहिल्यांदा काम करत असेल, पहिल्यांदाच माहिती असेल तुम्ही मला काय सर हे तर आम्हाला माहीत आहे असंच बोलणार ना. ओके, याला डिलीट करूया आपण. आता वन टाईप केल्यावर आणि ड्रॅग केल्यावर काय होणार आहे, फक्त वन 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 वन. मग तुम्ही वन टाईपच करून का नाही करू शकत, करू शकता. फक्त वन टाईप केल्यानंतर तुम्हाला इकडे माऊस पॉइंटर आणायचं आहे, फील हँडल याला बोलतात. कंट्रोल बटन प्रेस करायचं, या कॉर्नरवरून माऊस पॉइंटर असा ड्रॅग करायचा. कंट्रोल प्रेस केल्यानंतर त्या प्लसवरती एक छोटासा प्लस येतो आणि तुम्हाला अशा प्रकारे ड्रॅग करायचं. ड्रॅग केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता 129 इकडे आलेले आहे सिरियल नंबर. वाव इंटरेस्टिंग. कंट्रोल बटन प्रेस करून पण तुम्ही सिरियल नंबर अशा प्रकारे घेऊ शकता. सिरियल नंबर कसे फील करायचे, कसं फील डाऊन होतात हे लक्षात आलं असं तुम्हाला. याला फील सिरीज, फील हँडलने, फील हँडलला नाव आहे, फील सिरीज पण याला बोलतो आपण, हे लक्षात ठेवा. किंवा असं पण आहे, तुम्ही जर सपोज तुम्हाला वाटलं की यार कंट्रोल प्रेस करायचं तुम्ही विसरून गेला, तुम्ही ड्रॅग केलं तर इथे एक छोटंसं प्लस साईन येतं, त्यामध्ये तुम्हाला फील सिरीज ऑप्शन मिळतं आहे, दिसतंय ना. म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत. तुम्ही कॉपी सेल्स करायचं, फील सिरीज, फील फॉर्मॅटिंग ओनली वगैरे पुढे आहेत ते आपण पाहूया. फील सिरीज सध्या बघूया. आले ओके, तर हे तुम्हाला मी सांगितलं. स्टुडंटची नावं घ्या इकडे. मी आता सध्या स्टुडंटच्या नावासाठी टाईम वेस्ट बिलकुल नाही करणार आहे मित्रांनो, आणि मी असे स्टुडंटचे नाव घेतलेत. मला इकडे बरेचसे मार्क्स टाईप करायचे आहेत मित्रांनो. आता इकडे एवढे मार्क्स टाईप करायचे आहेत, मग मी कुठले रँडम मार्क्स टाईप करायचे, मला प्रॅक्टिससाठी नंबर पाहिजे. जसं वर्डमध्ये तुम्हाला माहिती असेल ना, प्रॅक्टिससाठी तुम्हाला पॅरेग्राफ घ्यायचा असेल तो इज इक्वल टू RND ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट. जर मायक्रोसॉफ्ट वर्ड तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला काय करावं लागतं, मी दाखवतो. चला तुम्हाला एक नॉलेज पण मिळेल, जर नसेल माहिती तर हे पण यूजफुल होईल. मी वर्ड चालू करून दाखवतो इकडे तुम्हाला. मायक्रोसॉफ्ट वर्ड चालू झाल्यानंतर तुम्हाला जर इकडे पॅरेग्राफ पाहिजे असेल तर तुम्ही काय करताय, हा पॅरेग्राफ जर कुठलाही पॅरेग्राफ तुम्हाला पाहिजे असेल तर, सॉरी मी चुकीचं टाईप केलं, RAND ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट हे टाईप करा. हे टाईप केल्यानंतर एंटर करा. एक बाय डिफॉल्ट पॅरेग्राफ तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे. इवन त्या पॅरेग्राफच्या ब्रॅकेटमध्ये जर तुम्ही इथे काही नंबर लिहिताय 3.3 तर तेवढेच पॅरेग्राफ आणि तेवढेच सेंटेन्सेस तुम्हाला मिळणार आहे, किंवा 2.3 असे. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे वर्डमध्ये पॅरेग्राफ घेऊ शकता प्रॅक्टिससाठी. तसं एक्सेलमध्ये पण प्रॅक्टिससाठी नंबर्स हवेत तुम्हाला, मग तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा. काय टाईप करतो आहे पहा, मी पहिलं सर्व सिलेक्ट केलं आहे, सब्जेक्ट 1, 2, 3 सिलेक्ट करायचं माऊसने असं ड्रॅग करून. किंवा तुम्हाला वाटलं नाही नाही माऊस नाही करायचं सर, मला कीबोर्डने करायचं, मग सब्जेक्ट 1 वरती कुठे करसर ठेवा, शिफ्ट राईट ॲरो आणि शिफ्ट डाऊन ॲरो. वाव इंटरेस्टिंग. शिफ्ट प्रेस करून तुम्हाला ॲरो की प्रेस करायची सिलेक्शनसाठी. आणि आता इकडे जो फॉर्म्युला लिहितो आहे मी, तो आहे रँडम बिटवीनचा. तर मी इज इक्वल टू रँडम बिटवीन टाईप करतो, RAND खाली पहा इकडे तुम्हाला दिसतंय ऑलरेडी. आणि तेवढंच मी RAN टाईप केलं आहे, खाली डाऊन ॲरो प्रेस करून त्याला सिलेक्ट केलं, टॅप करतो आहे ऑटोमॅटिकली तो पूर्ण फॉर्म्युला येणार. पूर्ण टाईप करत बसायचं नाही मित्रांनो, स्मार्ट वे यूज करायचा एखादा फॉर्म्युला घेण्यासाठी. तर आता इकडे मी तुम्हाला दाखवतो आहे रँडम बिटवीन फॉर्म्युला कसा येणार आहे. बॉटम नंबर आणि टॉप नंबर तुम्हाला घ्यायचा आहे. अच्छा, बॉटम नंबर काय घ्यायचं आहे, मला मार्क्स पाहिजेत. आपले मार्क्स किती असतात, 1 to 99 किंवा 1 to 100 पण मिळतात तुम्हाला. जे पण तुम्हाला द्यायचं 1 to 99 द्या. मला मिनिमम मार्क्स 1 द्यायचा, 99, 100 हे द्यायचं टॉप मार्क्स. इथे दिसतं ना बॉटम आणि टॉप, इथे जरा बघा बॉटम अँड टॉप. बॉटम मार्क्स आपण 0 द्या, इथे 100 दिला तरी चालेल. मी 1 to 99 घेतला आणि एंटर करतो आहे. एंटर केल्यानंतर आले तिकडे डायरेक्टली एक, मग सर्वांमध्ये आले का नाही, मग कंट्रोल आर फील राईट हे लक्षात ठेवा. कंट्रोल आर फील राईट अँड Ctrl D फील डाऊन, ही शॉर्टकट की पुढे खूप यूजफुल होणार आहे. पा मला किती लवकर हे नंबर्स मिळाले, मला काहीच नाही करावं लागलं. म्हणजे मी एवढे नंबर टाईप करत बसणार, जर इकडे 100 स्टुडंट असते आणि मला प्रॅक्टिससाठी बनवायचं असेल, प्रॅक्टिससाठी बोललो आहे मी, सगळ्यांना मार्क्स असे रँडमली नाही देत, त्यांचा एक्झाममध्ये जे मार्क्स मिळणार तेच आपण देणार, बरोबर ना. आपण कुठलेही मार्क्स देऊन चालेल का, नाही. पण मी प्रॅक्टिससाठी दाखवलं तुम्हाला रँडम बिटवीन कसा काम करतो. रँडम बिटवीनचं भरपूर यूज आहे, पुढे एक प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत रँडम बिटवीन आपण लॉटरी तिकीटमध्ये कसा यूज करतो.
तर ते आपण नक्की पाहूया। तर सध्या इथे पहा की रँडम बिटवीन आपण केले काय हे नंबर्स काढले, पण इथे एक लक्षात घ्या की आता इथे रँडम नंबर आलेत पण इथे फॉर्म्युला आहे, वरती फॉर्म्युला बारमध्ये बघा हा रँडम बिटवीन फॉर्म्युला आहे। पहा काय करणार, जर मी इकडे कुठलंही काही फॉर्म्युला अप्लाय करायला गेलो किंवा इवन टोटलमध्ये कर्सर ठेवून डिलीट बटन जरी प्रेस केला असं ब्लँक डिलीट किंवा काही पण मी असं फॉर्म्युला देत असेल दुसरीकडे, तर हे नंबर सारखे बदलणार दिसते तुम्हाला। मी डिलीट बटन हिट करतो टोटलमध्ये कर्सर ठेवून, किंवा कुठेही काही ठेवा असं इकडे आणि दुसरं काही फॉर्म्युला द्यायला चालू करा आणि एंटर करा, काही काही टेक्स्ट टाईप करा तरी चालेल, तरी तो ऑटोमॅटिकली तिकडे बदलत राहते। म्हणजे ह्या हे व्हॅल्यूज आहेत ना फिक्स होणार नाही आहेत, ह्या बदलतच राहणार, रँडम होत जाणार, कारण रँडम बिटवीन नंबर्स आहेत आणि प्रत्येक एंटरला प्रत्येक कंटेंट आपण इकडे काही टाईप केला तर इकडे चेंज होत राहणार। मग हे चेंज व्हॅल्यूज फिक्स करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक हे करायची, इकडे कंट्रोल सी प्रेस करायचं, म्हणजे यातला फॉर्म्युला जो आहे हा गायब करायचा तुम्हाला। आणि हा फॉर्म्युला गायब करण्याची ट्रिक्स लक्षात ठेवा, पुढे जाऊन तुम्हाला जर ही शीट तुमच्या कस्टमरबरोबर शेअर करायची, कुणाबरोबर सपोज काही डेटा असेल त्याला तुमचे फॉर्म्युले नको दिसायला, मग तुम्हाला काय करायला हवं त्यावेळेस तुमच्या शीटमधले फॉर्म्युले तुम्ही गायब करू शकता। अशा प्रकारे करायचे, कॉपी करायचं याला, कॉपी केल्यानंतर इथे पेस्टमध्ये जायचं आहे, पेस्टमध्ये इकडे पा एक ऑप्शन आहे, कॉपी करायचं आणि पेस्ट तिथेच करायचं आहे, पेस्टला पोझिशन नाही बदलायची, फक्त पेस्टमधला ऑप्शन घ्यायचा आहे व्हॅल्यूज। इथे दिसते हा लेफ्ट साईडचा जो व्हॅल्यूज ऑप्शन आहे तो घेतो आहे मी, आणि आता तुम्ही पाहू शकता जरा मी एस्केप करतो, इकडे फॉर्म्युला बारमध्ये पहा जरा, फॉर्म्युला बार दिस, फॉर्म्युला बारमध्ये फॉर्म्युलाच नाही आहे तर व्हॅल्यू काय बदलणार आहेत। तर आता हे झाल्यानंतर रँडम बिटवीन कसा यूज करायचा हे तुम्हाला नक्की समजलं असेल। आता मी इकडे टोटल करून दाखवतो, यांची मला टोटल करायची मित्रांनो, टोटल भरपूर सिंपल आहे, करायचं काय फक्त तुम्हाला अल्ट इज इक्वल टू प्रेस करायचं आहे। तर टोटलमध्ये इकडे कर्सर ठेवा आणि अल्ट इज इक्वल टू करून तुम्ही याची टोटल करू शकता। कसं मी तुम्हाला शॉर्टकट की दाखवतो, अल्ट इज इक्वल टू पहा काय झालं, इकडे फॉर्म्युला आला आहे ऑटोमॅटिकली आला आहे इज इक्वल टू सम सी टू टू ई टू, याला फंक्शन बोलतात एक्सेलमध्ये, जो प्री डिफाईन फॉर्म्युला एक्सेलमध्ये असतो त्याला फंक्शन बोलतात, हे आताच लक्षात ठेवा। कारण फंक्शन आणि फॉर्म्युला म्हणजे काय, सपोज एक्झाम्पल मी दाखवतो ना तुम्हाला, आता एंटर करायची टोटल आली 171 आणि इकडे मी टोटल करतो इज इक्वल टू पहा कसं फॉर्म्युला देतो मी, दिस सेल ह्या सेलचं जे ॲड्रेस आहे तो सी टू आहे, प्लस या सेलचा ॲड्रेस आहे डी टू, प्लस या सेलचा ॲड्रेस आहे ई टू, सी टू प्लस डी टू प्लस ई टू म्हणजेच तेच आले, आणि सम ऑफ सी टू टू ई टू म्हणजे तेच आले, म्हणजे हा फॉर्म्युला आपण टाईप केला आहे। पण फॉर्म्युलामध्ये आपल्याला भरपूर वेळ जाणार, असं जास्त सेल असतील तर आपण कुठे कुठे प्लस करत बसणार, कुठे कुठे सिलेक्ट करत बसणार, तर सिलेक्ट करणं प्लस करणं भरपूर टाईम देणार, मग हे फॉर्म्युला नाही देणार आपण। जे प्री डिफाईन एक्सेलमध्ये फंक्शन दिलं आहे, फॉर्म्युला दिला आहे ज्याला आपण फंक्शन बोलतो, तो आपण टाईप करूया, इज इक्वल टू सम आपण टाईप करूनही घेऊ शकता। टॅप बटन प्रेस करा, ब्रॅकेट ऑटोमॅटिक येणार, सी टू टू ई टू सिलेक्ट करा माऊसने असं ड्रॅग करून, आणि ब्रॅकेट क्लोज करायची तशी गरज नाही, ऑटोमॅटिक करणार आहे, एक्सेलमध्ये सेन्स असतो की बाबा इकडे तुम्ही ब्रॅकेट क्लोज नाही केलं ना, आणि एंटर केलं तरी तो ऑटोमॅटिक क्लोज करतो, हे लक्षात ठेवा। चला इथे आन्सर आले, आणि इथे मी ड्रॅग केलं किंवा डबल क्लिक केलं तर सर्वांचं आन्सर येणार दिसतंय, डबल क्लिक करा या कॉर्नरवरती माऊसने, किंवा तुम्ही असं ड्रॅग करा तरी आन्सर मिळणार आहे, किंवा दुसरी गोष्ट आहे की तुम्ही याला सिलेक्ट करून कंट्रोल डी करा फिल डाऊन। तर काही बेसिक फंक्शन्स तर पाहणारच आहोत, प्लस काही शॉर्टकट कीज पण पाहणार आहोत। पहिलं मला इकडे काउंट करायचं आहे, काउंटचा कॉलम मी घेतला आहे, मला ॲव्हरेज पण काढायचं आहे, मला मिनिमम काढायचं आहे, मॅक्झिमम काढायचं आहे, आपण जे पण काढायचं ते आपण इकडे या प्रकारे टाईप करून घेऊया। तुम्हाला जे पण कॅल्क्युलेशन्स करायचे ते इकडे तुम्ही टाईप करून घ्या। टाईप करून घेतल्यानंतर याला मी पहिलं बॉर्डर देतो, कंट्रोल ए म्हणजे सिलेक्ट ऑल केलं, त्याने ऑटोमॅटिकली जेवढे टेक्स्ट टाईप आहे ते सिलेक्ट झालेलं आहे। ऑल बॉर्डर इकडून तुम्ही करू शकता दिसते, ऑल बॉर्डरला शॉर्टकट की मी सांगतो इकडे अल्ट एच बी ए, मी तुम्हाला हे पार्ट वनमध्ये एक्सप्लेन केलं होतं अल्ट एच बी ए म्हणजे काय, ही सिक्वेन्शियल शॉर्टकट की आहे मित्रांनो, आणि जर तुम्ही सिक्वेन्स फॉलो करताय प्रॉपरली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला येणार आहे। अल्ट प्रेस केल्यानंतर वरती पा हायलाईट होत आहे की होम टॅबसाठी तुम्हाला काय प्रेस करायचं, होम टॅबसाठी तुम्हाला इकडे एच प्रेस करायचं आहे, एच प्रेस केल्यानंतर तुम्हाला बॉर्डरसाठी काय करायचं, बी प्रेस करायचं आहे, दिसतंय तिकडे तुम्हाला बी, मी बी प्रेस करतो आहे बॉर्डरमध्ये आले, आणि ऑल बॉर्डरसाठी तुम्हाला ए प्रेस करायचं आहे, हायलाईट तुम्हाला दिसतंच आहे ऑलरेडी, तर अल्ट एच बी ए हे तुम्ही करू शकता इकडे, आणि हे पार्ट वनमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे तरी तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेलच। आता इकडे काउंट कसं करायचं, शॉर्टकट कीने पण आपण करू शकतो आणि डायरेक्टली पण करू शकतो, आता डायरेक्ट कसं करायचं ते मी दाखवेलच। आता इकडे काउंट आपल्याला करायचं आहे, काउंट मीन्स किती नंबर ऑफ सब्जेक्ट आहेत ते काउंट करायचे आहेत आपल्याला, फक्त नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, टोटल काउंट नाही करायची आपल्याला, टोटल ऑलरेडी आपण किती होती ती काउंट केलेली आहे सम म्हणून फॉर्म्युलाने। आता इकडे काउंट करण्यासाठी आपल्याला एक फंक्शन आपण यूज करणार आहोत, काउंटचं फंक्शन जे एक्सेलमध्ये प्री डिफाईंड आहे। काउंट टाईप केल्यानंतर काउंट तुम्ही सी ओ यू एन टाईप केलं तरी ऑटोमॅटिकली खाली येतं आणि टॅप बटन प्रेस करायचं त्याला सिलेक्ट करून। इकडे तुम्हाला रेंज सिलेक्ट करायची, तुम्हाला तिन्ही सब्जेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे सी टू टू ई टू आणि एंटर करायचं, ब्रॅकेट क्लोज करायची गरज नाही आहे, तुम्हाला दिसतं आहे, आणि डबल क्लिक करा कॉर्नरवरती येऊन आन्सर आलेलं आहे। कसं करायचं काउंट समजलंच असेल तर शॉर्टकट कीसाठी तुम्हाला इकडे अल्ट
एच यू यू म्हणजे ऑटो सम आणि सी मीन्स काउंट. जर तुम्ही इकडे पाहिलं सम साठी एस आहे, ॲव्हरेज साठी ए आहे, काउंट नंबर साठी सी आहे, मॅक्झिमम साठी एम आहे आणि मिनिमम साठी आय आहे. तर सध्या तर काउंट सी पाहिलं आहे ऑटोमॅटिकली. पण तर इकडे सी टू टू एफ टू आहे, मला एफ टू पर्यंत रेंज नाही पाहिजे, मला पाहिजे सी टू टू ई टू रेंज. बरोबर ना, सी टू टू ई टू माझे सब्जेक्ट लिहिलेले आहेत. एफ टू मीन्स टोटल पण कॉलम आला आहे काउंटमध्ये, मला टोटल कॉलम काउंट नाही करायचं आहे, फक्त सी टू टू ई टू पाहिजे. मग त्याला त्यासाठी काय करणार, तुम्ही शिफ्ट बटन प्रेस करा आणि लेफ्ट ॲरो प्रेस करा. एक लेफ्ट ॲरोने काय झालं, पास सी टू टू ई टू आले दिसते तुम्हाला. आणि आता तुम्ही एंटर करा, आन्सर मिळणार आहे तुम्हाला. चला मी तुम्हाला ॲव्हरेज पण अशाच प्रकारे दाखवतो. ॲव्हरेजसाठी तुम्ही इकडे फंक्शन टाईप करताय, जे रेग्युलर फंक्शन आहे इथे दिसतंय तुम्हाला. ॲव्हरेज मी सिलेक्ट करतोय आणि टॅप बटन प्रेस करतोय. ए व्ही टाईप केलं, डाऊन ॲरोने ते सिलेक्ट केलं, टॅप बटन प्रेस केलं, ॲव्हरेज सिलेक्ट झालं. आता तुम्ही इकडे रेंज सिलेक्ट करणार माऊसने अशा प्रकारे आणि एंटर करणार. या तिघांचं ॲव्हरेज इकडे येत आहे. ॲव्हरेज हे डेसिमल प्लेसेसमध्ये पण तुम्ही दाखवू शकता. डेसिमल प्लेसेस अशा प्रकारे इकडे येतात, झिरो डेसिमल, टू डेसिमल, जसं तुम्हाला हवं तसं. आणि ड्रॅग केल्यानंतर सर्वांचं ॲव्हरेज येणार दिसतंय तुम्हाला. काही काही ना डेसिमल प्लेसेस असतात, त्यामुळे मी इक्वली डेसिमल ठेवले. कारण जर तुम्ही इकडे पहिल्या झिरो डेसिमल ठेवला आणि डबल क्लिक केलं तर काही इथे डेसिमल दिसतच नाही आहेत. मग अशा वेळेस तुम्हाला डेसिमलसाठी तुम्ही हे घेऊ शकता. ओके, डेसिमल प्लेसेस इन्क्रीज अँड डिक्रीज कुठून करायचे नक्कीच तुम्हाला समजलं असेल. इथे पहा, इथे ऑप्शन आहे इन्क्रीज डेसिमल याला बोलतात आणि डिक्रीज. डेसिमल प्लेसेस आपण वाढवू शकतो, कमी करू शकतो. ओके, ॲव्हरेज काढण्यासाठी दुसरी पद्धत बघा. इथे कर्सर ठेवा, अल्ट एच यू ए आला आहे ॲव्हरेज. आता इकडे पहा, सी टू टू जी टू सिलेक्ट केलं आहे, मला सी टू टू ई टूच हवं आहे. मग मी शिफ्ट बटन प्रेस करून दोन वेळा लेफ्ट ॲरो प्रेस करणार. रेंजमध्ये चेंजेस झाला आहे दिसतंय तुम्हाला. शिफ्ट प्रेस करून लेफ्ट ॲरो एंटर करा, दिसतंय ॲव्हरेज आलेलं आहे. वा, इंटरेस्टिंग. आता मिनिमम अल्ट एच यू आय मिनिमम, शिफ्ट लेफ्ट ॲरो दोन वेळा, तीन वेळा आता, कारण रेंज पास सी टू टू ई टू येण्यासाठी तीन सेल इकडे शिफ्ट व्हावं लागतं. म्हणून शिफ्ट प्रेस करून आपण लेफ्ट ॲरो प्रेस केला आहे. तसंच मॅक्झिमम काढायचं इज इक्वल टू मॅक्स टाईप करूनही तुम्ही काढू शकता. मॅक्स नंतर टॅब बटन प्रेस करा, ऑटोमॅटिक ब्रॅकेट येणार, इथे सिलेक्ट करा आणि एंटर. आणि जर शॉर्टकट कीने करायचं आहे तर हे डिलीट करतो आहे मी आणि फक्त प्रेस करतो आहे अल्ट एच यू एम, अल्ट एच यू एम, शिफ्ट लेफ्ट ॲरो अँड देन एंटर. ओके, नाव वॉट इज द नेक्स्ट, या सर्वांना सिलेक्ट करून घ्या आणि डबल क्लिक करा, तुम्हाला आन्सर मिळणार आहे. हां, इथे ॲव्हरेजला डेसिमल प्लेसेस मी नाही दिले, डेसिमल प्लेसेस इन्क्रीज करा इकडून. अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकता. या कॉलमची साईज खूप मोठी आहे, म्हणजे जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढी नाही आहे. म्हणून अल्ट एच ओ आय त्याने काय म्हणा, ऑटोफिट कॉलम विड्थ, ऑटोफिट कॉलम विड्थ झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काउंट, ॲव्हरेज, मिनिमम, मॅक्झिमम कॅल्क्युलेट करू शकता. कशाप्रकारे त्याचा फॉर्म्युला येतो, म्हणजे फंक्शन आपण टाईप केलं आणि शॉर्टकट कीने कसं करतात, हे दोन्ही प्रकारे मी दाखवले इकडे. आता याच्या पुढे जायचं आपल्याला पार्ट टूमध्ये, थोडंसं अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी शिकायच्यात. तर यामध्ये सर्वात पहिलं आपण पर्सेंटेज काढूया. तर मी इकडे काय करतो, पर्सेंटेज पूर्ण लिहिण्यापेक्षा असं शॉर्टमध्ये लिहितो पर्सेंटेज. तर कुणाला किती टक्के मार्क्स मिळालेत हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय असेल, कोण सांगतं फॉर्म्युला काय असेल, कारण आपल्याला इकडे फॉर्म्युला द्यायचा आहे. एक्सेलमध्ये प्री डिफाईन पर्सेंटेजचं काही फॉर्म्युला वगैरे नाही आहे. ॲव्हरेज आणि पर्सेंटेज हे इक्वल असतं का हे मला सांगा. जरा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर मला कमेंट सेक्शनमधून तुमच्याकडून हवं आहे मित्रांनो. बघूया तुमचं नॉलेज किती आहे, ॲटलिस्ट तुम्हालाही माहिती होईल की तुम्हाला किती येते, कारण हा तिसरी चौथीत झालेला प्रश्न असणार कदाचित. पण तुम्हाला सांगतो मी की बघा तुम्हाला किती येते. प्रश्न असा आहे की ॲव्हरेज आणि पर्सेंटेज सिमिलर असतं का, असतं तर रिझन पण मेन्शन करा. आणि रिझन नाही माहिती तर आहे की नाही, येस किंवा नो हे कमेंटमध्ये लगेच लिहा. मी पुढे उत्तर सांगणारच आहे पण तुमची कमेंट अपेक्षित आहे. पुढे व्हिडिओ पाहून परत पाठी येऊन कमेंट नका लिहू मित्रांनो, पहिलंच लिहून टाका, मला बघायचं तुमचं नॉलेज किती आहे. कमेंट नक्की लिहा. चला आता तुम्ही कमेंट लिहित असाल अशी आशा बाळगतो आणि मी तुम्हाला सांगतो की ॲव्हरेज आणि पर्सेंटेज एक आहे की नाही. तर ज्यांचं म्हणणं आहे ॲव्हरेज आणि पर्सेंटेज एकच असतं, तर त्यांच्यासाठी मी दाखवतो पहिलं काय कसं असतं. आणि ज्यांचं म्हणणं आहे ॲव्हरेज आणि पर्सेंटेज वेगवेगळे असतात, त्यांच्यासाठी पण दाखवणार मी कशाप्रकारे वेगवेगळे असतात आणि कशाप्रकारे एक असतं, काय असतं नेमकं, एक्झॅक्टली काय तुम्हाला आता माहितीच पडेल. चला मला याचे पर्सेंटेज काढायचे. तर इज इक्वल टू हे जे टोटल दिसते तुम्हाला, टोटल म्हणजे ऑप्टेन मार्क्स आहेत. मला टोटल मिळालेत 179 ऑप्टेन मार्क्स, मिळालेले मार्क्स 171. कितीमधून मिळालेत, हा सब्जेक्ट जो आहे 100 मार्क्स आहे त्यामध्ये मला मिळाले 100 मार्क्समधून 44 and 69 असे मार्क्स मला मिळाले. बरोबर, मग हे तिघांची टोटल होऊन 171 आली आणि तिघांचे जे आहे आउट ऑफ 100 आहेत, आउट ऑफ 100. मग मी काय केलं, 100 100 100 300, तर 300 मी केलं, 300 मिळालेत ना मला. सिम्पल आहे, ऑप्टेन मार्क्स डिवाइड बाय आउट ऑफ मार्क्स, ऑप्टेन मार्क्स डिवाइड बाय आउट ऑफ मार्क्स, आउट ऑफ किती आहे 300 आहे.
आता पर्सेंटेज किती असतात 100% म्हणून मल्टीप्लाय बाय 100 हे क्रॉस मल्टिफिकेशनमध्ये 2 0 कट होतात आणि जे ऑप्टेन मार्क्स आहेत डिवाइड बाय 3 होणार तिकडे म्हणजे ते ऑटोमॅटिकली होणार आपण एंटर केलं तरी चालेल आता बघा आन्सर आले हा फॉर्म्युला तुम्ही अशा प्रकारे पण शॉर्ट लिहिला तरी चालेल 171 डिवाइड बाय 3 का 3 येणार आता सांगा मला सेम आन्सर आले कारण इकडे जे 2 0 आहेत क्रॉस मल्टिफिकेशनमध्ये ते 300 बरोबर कट होऊन जाणार राईट सो आन्सर विल बी लाईक दिस 3 डिवाइड केलं तरी चालेल पण 3 केव्हा 300 टोटल आहे म्हणून लक्षात घ्या चला याचं मी ड्रॅग करून दाखवतो तुम्हाला उत्तर आणि पाहूया ॲव्हरेज एम पर्सेंटेज डेसिमल प्लेसेस मी कमी करतो आहे इकडून कमी करायचे वरून इकडे ऑप्शन आहे ॲव्हरेज एम पर्सेंटेज सेम आहे की नाही मला सांगा आता चला कोणी कोणी सेम लिहिलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे वाव ग्रेट तुम्ही स्मार्ट आहात पण एक मिनटं थांबा ज्यांनी लिहिलं आहे की ॲव्हरेज अँड पर्सेंटेज वेगवेगळं असतं ते कमेंट एडिट करू नका थांबा मी सांगतो तुम्हाला काय ॲव्हरेज अँड पर्सेंटेज वेगवेगळं ही असू शकतं कसं मी एक्झाम्पल देतो तुम्हाला एक्झाम्पल असं आहे की इथे जे 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे तो सपोज 150 मार्क्सचा आहे हा आणि त्याला 98 मिळाले पॉसिबल आहे याला 99 मिळाले 100 आणि याला 95 मिळाले तर हा आहे 100 मार्क्सचा सब्जेक्ट 200 मार्क्सचा सब्जेक्ट 300 मार्क्सचा लक्ष देऊन ऐका आणि सब्जेक्ट 1 जो आहे 150 मार्क्सचा 150 सो 150 100 150 त्याला 98 नाही मिळाले 145 मिळाले मी 98 लिहिलं होतं 145 मिळाले 150 त्याला 145 मिळू शकतात की नाही मिळू शकत इथे मी जरा साईज वाढवतो ॲव्हरेजच्या कॉलमची ओके ते असं इकडे हॅश आलं होतं ना हे बघा हॅश आलं आहे ना समजून घ्या की इकडे तुम्हाला फक्त असं ड्रॅग करायची कॉलमची साईज वाढवायची किंवा तुम्ही डबल क्लिक केलंही तरी चालेल का तो ऑटोमॅटिकली फिट होणार हे लक्षात ठेवा ते कॉलमची साईज कमी असल्यामुळे ते हॅश येतं तिकडे नंबर जास्त मोठे असल्यामुळे तर इकडे तुम्हाला समजलं की इकडे 145 99 आहे आणि 95 तीन गोष्टी हे 100 आहे हा 100 मिळालेला आहे मार्क्स आणि हे जे मार्क्स मिळाले ते 150 मिळाले तर 100 100 200 200 + 150 350 मिळाले 339 पॉसिबल आहे की नाही पॉसिबल आहे यार आउट ऑफ 350 आहेत 339 तर मिळणारच त्याला 339 मिळालेच मग त्याचा ॲव्हरेज इट विल बी डिवाइड बाय 3 है ना 3 सब्जेक्ट आहेत 3 डिवाइड होऊन ऑटोमॅटिकली ॲव्हरेज आहे ना 113 म्हणजे प्रत्येक ॲव्हरेज सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्टमध्ये 113 ॲव्हरेजली मार्क्स पडलेत असं तिकडे कॅल्क्युलेशनल ॲव्हरेजचं पण पर्सेंटेज 113 नसू शकतात असू शकतात का पर्सेंटेज 100 जास्त असतात का आपण कधी कधी बोलून जातो 101% शो ते फक्त बोलायला असतं पण 100 जास्त टक्के म्हणजे मार्क्समध्ये तरी 100%पर्यंतच आपल्याला पर्सेंटेज मिळतात मार्क्समध्ये लक्षात ठेवा तर 100% मार्क्स तुम्हाला मिळतात त्याच्यापेक्षा जास्त मिळाले म्हणजे काहीतरी गडबड आहे म्हणजे आउट ऑफ मार्क्सपेक्षाही जास्त तुम्हाला मार्क्स मिळाले कसं पॉसिबल आहे असं तर नाही होत मग 100% जास्त जायला नको मग याचा फॉर्म्युला काय होणार इकडे जो आहे ना 300 ऐवजी 350 असणार आहे 350 मिळाले आहेत ना मित्रांनो हे मार्क्स तर 350 असणार आणि डबल क्लिक करा आलं आहे सर्वांचं उत्तर आणि इथे काय असणार आहे इथे 3.5 असणार आहे बस 20 इकडे आल्यानंतर काय होणार आहे 350 3.5 पहा आलं आहे लक्षात आलं डेसिमल प्लेसेस याचे पण कमी करून घ्या तुम्हाला लक्षात आलं आहे इकडे पर्सेंटेज काय आलेत 150 जर एखाद्या सब्जेक्टमध्ये मार्क्स असतील सब्जेक्टमध्ये 150 मार्क्स असतील तर इकडे अशा प्रकारे पर्सेंटेज येणार आणि ॲव्हरेज वेगळं असणार तर पर्सेंटेज ॲव्हरेज वेगवेगळे पण आहेत आणि सिमिलर पण आहेत दोघांचे पण उत्तर बरोबर आहेत ज्यांनी कमेंटमध्ये लिहिले की दोन्ही सिमिलर असतात किंवा ज्यांनी मनामध्ये ठेवलं असेल त्यांचे पण उत्तर बरोबर आहे तर मित्रांनो सिमिलर तेव्हा असतात फक्त कंडिशन लक्षात ठेवायची जेव्हा सर्व सब्जेक्ट 100 आउट ऑफ असतो म्हणजे सब्जेक्ट 1 पण 100 मार्क्स मिळालेत सब्जेक्ट 2 पण 100 सब्जेक्ट 3 पण 100 मिळाले तर सब्जेक्ट 4 5 6 जो पण असेल तुमचा तर सर्व 100 असतील तर तुमचा ॲव्हरेज अँड पर्सेंटेज सेम असणार आणि कुठलाही एक सब्जेक्ट 50 किंवा 150 असू शकतो तर तेव्हा ॲव्हरेज अँड पर्सेंटेज कधी सेम नसणार आहे हे लक्षात आलं आहे चला एक छोट्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इकडे मिळालंच असेल आणि मला सांगायचं की पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण शिकलो आहे यासाठी हा फॉर्म्युला आपण इकडे टाईप केला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला टाईप करावाच लागेल कारण हे पर्सेंटेजसाठी ॲव्हरेज आपण घेऊन चालणार नाही आहे आणि पर्सेंटेजसाठी इकडे काही ऑप्शन दिलेला गेलेला नाही आहे तर तुम्हाला हे समजलं आहे की कशाप्रकारे पर्सेंटेज काढायचं पण एवढंच नाही आहे या व्हिडिओमध्ये म्हणजे पार्ट 2 अजून एक काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला शिकायच्या आहेत आणि पार्ट 1 तर आपण पाहिला अर्ध्या तासाचा जवळजवळ तो व्हिडिओ होता 30 तुम्ही त्यासाठी दिले आणि काहीतरी नवीन शिकलात इंट्रोडक्शनपासून सगळ्या गोष्टी आता पार्ट 2 पण थोडासा वेळ द्या आणि तुम्ही अजूनपर्यंत ह्या व्हिडिओ पाहता याचा अर्थ तुम्हाला एक्सेल डिटेलमध्ये शिकायचं आहे आणि तुम्हाला
एक्सेलमध्ये एक्सपर्ट बनायचं आहे हेच इकडे समजून येत आहे मला। तर तुम्ही अजून पाहत आहे तर वेल अँड गुड। आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करून टाका मित्रांनो, लाईक करणं गरजेचं आहे, मला थोडंसं मोटिवेशन मिळतं, माझ्या चॅनलला ॲनालिटिक्स मिळतं आणि आपला मराठी चॅनल जर असं वाटतं की पुढे जावं तर तुम्ही लाईक करून टाका नक्की मित्रांनो। तर सध्या रिझल्ट काढूया, बाकीची बडबड बंद करून रिझल्ट बघूया। ईप कंडिशन आपल्याला रिझल्ट द्यायचा, आता रिझल्टमध्ये ईप का वापरायचा आहे, काय फॉर्म्युला नाही का? हाच तर फॉर्म्युला आहे मित्रांनो, हा लॉजिक टेस्ट फॉर्म्युला आहे। कारण रिझल्टमध्ये आपल्याकडे दोन उत्तरं असतात, दोन उत्तरं, कुठली? पास आणि फेल यार। एक पास असतो आणि एक फेल असतो, बरोबर की नाही? मग यातला कुठला पास आणि कुठला फेल हे कसं ठरवायचं? हे तर ठरवलेलं असतं 35 जास्त, कुठल्याही सब्जेक्टमध्ये 35 जास्त मार्क्स असतील तर तो सब्जेक्ट त्या सब्जेक्टमध्ये तो पास असेल। पण सर्व सब्जेक्टमध्ये जर 35 जास्त असतील तरच तो पास असणार, बरोबर ना? मग सर्व सब्जेक्टमध्ये जर 35 जास्त असेल तर तो पास, आणि सर्व सब्जेक्टमधून कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये जर 35 कमी असतील तर तो फेल। इकडे एक काम करून घेऊया, आपण याचे मार्क्स जरा कमी करून घेऊया, याला मिळालेत 65 100 घेऊया आणि ते पर्सेंटेजचा फॉर्म्युला थोडासा आपण चेंज करून घेऊया 300। ओके, आपण 100 ठेवूया सध्या, राईट? तर आता इकडे जे पण 35 कमी आहे ते मला कसं आयडेंटिफाय करायचं? कारण कधी 35 सब्जेक्ट 2 कमी असतं, सब्जेक्ट 2 कमी आहे, इथे पहा सब्जेक्ट 2 दोन नंबर स्टुडंट जो आहे सब्जेक्ट 2, तर हा फेल आहे, हा फेल आहे, तर मला इथे लिहून आलं पाहिजे फेल। आणि इथे पण सब्जेक्ट 2 फेल आहे, अजून कुठे फेल आहे? सगळीकडे तर सब्जेक्ट 2 फेल आहे। तर सपोज एक्झाम्पल घ्या, हा जो स्टुडंट आहे याला 25 आहे, 35 कमी आहे, मग हा फेल आहे। सब्जेक्ट 3 कमी आहेत म्हणून हा फेल आहे, इथे सब्जेक्ट 2 कमी म्हणून हा फेल आहे। तर तो पर्टिक्युलर स्टुडंट कुठल्याही एका सब्जेक्टमध्ये 35 कमी असतील तर तो फेल आहे, हे समजलं तुम्हाला? मग तेच मला इफ कंडिशनमध्ये प्रूव्ह करायचं आहे। पण इफ कंडिशन काम कसं करतो हे मला तुम्हाला इकडे समजायचं, जरा थोडक्यात मी समजवतो। इकडे बघा, तुम्हाला दाखवतो पहिले, सर्वात पहिलं जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट तुम्ही देत आहे, तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम देत आहे, SC स्कॉलरशिप वगैरे मी नाव टाकलं, तर स्कॉलरशिपची एक्झाम देत आहे तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला 200 पेपर आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला पासिंग आहे 60, तर तुम्हाला पडले 65, तुमच्या मित्राला पडले 45, तो पास आहे का? नाही आहे। तुम्हाला 60 जास्त पाहिजेत ना, तर तुम्ही पास आहात, तो पास नाही आहे। मग तुम्ही काय कंडिशन देणार? ईप ओपन ब्रॅकेट। एक थोडक्यात मी हा फॉर्म्युला पहिला तुम्हाला समजवतो छोट्याशा एक्झाम्पलने। लॉजिक टेस्ट म्हणजे काय? आपल्याला ही कंडिशन द्यायची, ही सेलची दिसते ती सेल आपल्याला सिलेक्ट करायची, ज्या सेलमध्ये तुम्ही कंटेंट लिहिलं आहे, सेलमध्ये कंटेंट आहे ज्याच्यामध्ये मार्क्स आहेत। जर हे मार्क्स जे पर्सेंटेज दिले त्या याच्यामध्ये 60 जास्त आहे, 200 60 जास्त पास आहे, तर हे 60 जास्त आहेत किंवा 60 कमी, आपण उलटं पण देऊ शकतो। आता मी जास्तची कंडिशन पहिली घेतो, तर जास्त असतील तर काय? तर काय तुम्हाला दाखवतो, तर काय होणार आहे? हा पास असणार आहे 60 जास्त असतील तर। 60 = 60 असेल तर मग काय करायचं? ग्रेटर दॅन इक्वल टू पण घ्यायचं, म्हणजे 60 आणि 60 जास्त असेल तर पास, म्हणजे 60 पण पास आहे, 60 पुढे पण पास, ग्रेटर दॅन इक्वल टू लक्षात ठेवा, आणि नाहीतर काय असणार आहे? फेल। तर मी कसं लिहिलं आहे हा फॉर्म्युला बघा इकडे। इफ G2 मीन्स ती सेल ज्या सेलमध्ये नंबर आहे, लॉजिक टेस्ट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 60, ही आपली लॉजिक टेस्ट आहे। ही टेस्ट ह्या सेलला चेक करणार G12 मध्ये जर 60 किंवा 60 जास्त असतील, 60 असेल किंवा 60 जास्त असेल, तर पहिलं उत्तर देणार आहे व्हॅल्यू इफ ट्रू, म्हणजे असतील तर हे उत्तर बरोबर असेल, हे जे लॉजिक आहे ती बरोबर असेल तर व्हॅल्यू इफ ट्रू, खाली दिसतंय तुम्हाला व्हॅल्यू इफ ट्रू बोल्डमध्ये दिसतंय, पास होणार आहे। आणि जर नसेल तर काय होणार आहे? फेल। पुढे पहा, दिसतंय ना तुम्हाला फेल मिलेलं आहे। फेल आणि पास हे दोन्ही पण डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये द्यायचे आहेत, कारण जो पण टेक्स्ट तुम्ही घेणार तो डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये असणार मित्रांनो, हे लक्षात ठेवा। आणि दोघांमध्ये पण कोमा द्यायला विसरू नका, इकडे कोमा जर विसरलात तर फॉर्म्युला तुमचा कोमामध्ये जाणार, एरर येणार। मी फक्त बोललो कोमामध्ये जाणार, कोमा म्हणजे तसा कोमामध्ये नाही जाणार पण एरर येणार, एरर आला म्हणजे तेच झालं ना मित्रांनो, वर्क नाही करत म्हणजे कोमामध्येच गेला। पास फेल लक्षात आले कसं लिहायचं आहे? हा फॉर्म्युला तुम्ही नोट डाऊन करा लगेच नोटबुकवरती आणि एंटर करून पहा पहिला आन्सर येत आहे का। इकडे पहा आन्सर आलेला आहे पास, आणि मी खाली ड्रॅग करतो या फॉर्म्युल्याला, हा फेल आहे कारण G13 60 जास्त नाही, जर त्याला 60 मिळाले तर तो पास होईल आणि जर तो 60 खाली गेला तर तो फेल होणार, कारण आपण 60 कंडिशन दिली, लक्षात आले? इकडे 60 कंडिशन स्कॉलरशिपमध्ये, जर मी 35 कंडिशन द्यायची मला इकडे 35 कमी, याला 34 मिळाले, ओके, आणि इथे कंडिशनमध्ये काय लिहिणार मी? 35 फक्त, 35 जास्त असले तरच पास। आता हा फेल आहे आणि 35 आणि 35 जास्त हा पास आहे, कारण एक्झॅक्टली 35 आहे, इक्वल टू 35, तर लक्षात आले तुम्हाला एक कंडिशन। अच्छा, हा फॉर्म्युला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो, इज इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट
ओपन ब्रैकेट लक्षात ठेवा, ईप ओपन ब्रैकेट, लॉजिक टेस्ट हीच घ्या, फक्त लेस दॅन घ्या आणि लेस दॅन 35 घेऊया डायरेक्टली, इक्वल टूची गरज नाही, 35 पेक्षा कमी असणार आहे. कमी असणारे का होणार आहेत, पहिलं आता इथे आपण फेल लिहिणार आहोत आणि दुसरं इकडे लिहिणार आहोत पास, म्हणजे 35 पेक्षा कमी असेल तर फेल, नाहीतर काय होणार आहे पास. फॉर्म्युला नीट पाहून घ्या आणि एंटर करून पहा, तसंच रिझल्ट येणारे फेल तर फेलच असणारे, पास तर पास. 35 पेक्षा कमी जर असणारे सेलमध्ये तर तो फेलच आहे ना, पहिलं उत्तर फेल. तर कशाप्रकारे तुम्हाला इकडे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे कशाप्रकारे तुम्हाला ग्रेटर दॅन अँड लेस दॅन साईन देऊन पास आणि फेल काढता येईल हे तुम्हाला नक्कीच समज असेल. आता एक सब्जेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, डायरेक्ट अप्लाय करा. पण इथे एकाच सब्जेक्टमध्ये नाही चेक करायचे, जरा लक्ष द्या, तीन सब्जेक्ट आहेत, तीनपेक्षा जास्तही असू शकतात. मग एक किंवा एकपेक्षा जास्त, सॉरी एकपेक्षा जास्त असेल, एक सब्जेक्ट असेल तर डायरेक्ट ईप वापरा, पण एकपेक्षा जास्त मग दोन असू शकतात किंवा 10 असू शकतात. मग जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त असे सब्जेक्ट असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ईपमध्ये अँड किंवा ऑर हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही वापरू शकता. तर मी सध्या ऑर वापरतो आहे. ऑर आता ऑर काय करतो आहे बघूया आपण, अँडने कसं काढायचं तेही मी तुम्हाला दाखवतो, ऑरने कसं काढायचं तेही दाखवतो. ऑर काय करतो, आपल्याला मल्टिपल लॉजिक टेस्ट टाकायला अलाव करतो. इकडे पहा, ऑर जेव्हा घेतलं मी लॉजिक 1, 2, 3, आता लॉजिक 1 म्हणजे सब्जेक्ट 1ची सेल, लॉजिक 2 म्हणजे सब्जेक्ट 2ची सेल चेक करायची, लॉजिक 3 म्हणजे सब्जेक्ट 3ची सेल. तर सब्जेक्ट 1ची सेल मी घेतली आणि त्याच्यापुढे लिहिलं मी लेस दॅन 35, जर सब्जेक्ट 1मध्ये लेस दॅन 35 असतील तर 35 पेक्षा कमी असेल तर ओके. सब्जेक्ट 2 कुठली सेल आहे, D2 आहे, लेस दॅन 35. सब्जेक्ट 2मध्ये पण लेस दॅन 35 असतील तर, आणि सब्जेक्ट 3मध्येही लेस दॅन 35, म्हणजे तिघांमधून कुठेही या, तिन्ही नाही पाहिजेत आपल्याला. ऑरचं मिनिंग आहे ऑप्शनल, म्हणजे सब्जेक्ट 1मध्ये चेक करणार आहे तर ठीक आहे, भेटला 35 कमी तर फेलच दाखवणार, किंवा तो सब्जेक्ट 2कडे पण जाणार तिथे चेक करणार, जर सब्जेक्ट 1मध्ये 35 पेक्षा जास्त आहे तर सब्जेक्ट 2ला चेक करणार, आणि सब्जेक्ट 2मध्ये पण 35 पेक्षा जास्त आहे तर सब्जेक्ट 3ला चेक करणार, आणि तिन्ही सब्जेक्टमध्ये 35 पेक्षा जास्त आहे तर तो पास दाखवणार, कारण दुसरा आन्सर दाखवणार. आणि जर एकामध्ये पण असेल तर इथे कोमा इन्व्हर्टेड कोमा पहिला आपण लिहिणार फेल, कारण एकामध्ये पण 35 पेक्षा कमी आहे तर फेल, नाहीतर काय दाखवणार, पास दाखवणार. इकडे डबल इन्व्हर्टेड कोमा लिहायचं राहिला होता माझा, पण झाला तो क्लोज ओके. पण इकडे डबल इन्व्हर्टेड कोमा लक्षात ठेवा कसं लिहायचं, फेल आणि पास दोघांना डबल इन्व्हर्टेड कोमा आहे ना, डबल इन्व्हर्टेड कोमा विसरायचं नाही. हां, बरीचशी मुलं सिंगल इन्व्हर्टेडला असं दोन वेळा टाईप करतात, 1, 2 बोलतात झालं डबल इन्व्हर्टेड, असं नाही करायचं, शिफ्ट बटन प्रेस करून डबल इन्व्हर्टेड असं प्रेस करायचं ओके. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या. मी जेव्हा स्टुडंटला प्रॅक्टिस करायला सांगतो ना तेव्हा ते बोलतात सर रिझल्टच येत नाही आहे, जर असा प्रॉब्लेम आला तसा, मग ते सिंगल इन्व्हर्टेड कोमा दिलेला असतो याच्या जागेवर, शिफ्ट करून डबल इन्व्हर्टेड द्या. आता इथे कोमा दिला आहे सेपरेटर हे तुम्हाला समजलं असेल. हा पहिला ब्रॅकेट मी इथे क्लोज केला आहे ऑरचा, दिसतंय ऑरमध्ये तिन्ही सब्जेक्टमधून एखाद्या सब्जेक्टमध्ये जरी लेस दॅन 35 आला तर तो फेल होणार आहे. जरा आपण रिझल्टच पाहूया ना मी काय बोलण्यापेक्षा, चेक इट आउट द रिझल्ट. हा फेल काय आहे, कारण दुसरा सब्जेक्ट फेल आहे. अच्छा हा का फेल आहे, याचा पण दुसरा सब्जेक्ट फेल आहे, याला पहिला सब्जेक्ट फेल करूया आपण. इथे याला पहिल्या सब्जेक्टमध्ये सगळे पास करूया, पहिले पास झालेले आहे, पण इथं 34 पहिल्या सब्जेक्टमध्ये फेल झाला आहे, बघूया फेल झाला की नाही. आणि इथे तिसरा सब्जेक्ट फेल झाला आहे 25 मार्क्सवाला हा, तर तोही फेल दाखवतो. मग तुम्हाला लक्षात आलं आहे की इकडे एक्झॅक्टली त्याने काम केलं त्याचं, की सब्जेक्टमध्ये जाऊन चेक करतो आहे, ज्या पण सब्जेक्टमध्ये 35 पेक्षा कमी असेल त्यांना तो बाबा बोलणार तुम्ही फेल आहात, तुम्हाला रेड सिग्नल स्टॉप. आणि जे ज्या ज्यांचे 3 पेक्षा जास्त म्हणजे 3 सब्जेक्ट दिले त्यामध्ये सगळ्यामध्ये 35 पेक्षा जास्त आहे त्यांना तो पास ग्रीन सिग्नल दाखवणार, तुम्ही जाऊ शकता ओके. तर रिझल्टमध्ये हा होता ऑर वापरून रिझल्ट आपण काढला, कसा काढला ऑर. पण आपण रिझल्ट अँड वापरून पण काढू शकतो. अँड वापरून रिझल्ट कसा काढणार आपण, त्यासाठी आपल्याला सिम्पल फॉर्म्युला इथे लिहायचं आहे, इफ ओपन ब्रॅकेट अँड ओपन ब्रॅकेट, सिम्पल आहे. आता ऑरच्या जागेवरती अँड मी टाकलं, ईपच्या आतमध्ये अँड, अँड पण मल्टिपल कंडिशनसाठीच आपल्याला करायचं आहे. फॉर्म्युला इकडे नाही लिहायचं, मला खाली लिहायचं आहे ओके, मी खाली लिहितो परत. आता मल्टिपल कंडिशन काय द्यायची, परत सब्जेक्ट 1ची सेल सिलेक्ट करा आणि इकडे आता ग्रेटर दॅन इक्वल टू 35. अच्छा लेस दॅनला इक्वल टू का नाही घेतलं कोण सांगू शकतो मला, जरा नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन नंतर करतो. पहिले इकडे ग्रेटर दॅन इक्वल टू घ्या, लेस दॅनला इक्वल टू का नाही घेतलं ते सांगा मला नक्की कमेंटला. C2 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 जर असेल, C2 नंतर D2 मीन्स सब्जेक्ट 2 मित्रांनो, D2 मी बोलतोय म्हणजे पण ती सब्जेक्ट 2ची सेल आहे. सब्जेक्ट 2 इज ग्रेटर दॅन 35 अँड सब्जेक्ट 3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 35, हे बोलायचं राहिलं तुम्ही.
ब्रैकेट क्लोज जर एंड तीन ही सब्जेक्ट दिले अपन कोमा करून एंड दिले एक किंवा दोन किंवा तीन तीन ही एंड दिल्यानंतर जर तीन ही सब्जेक्ट मध्ये लेस दॅन 35 असेल तर काय असणार आहे तर असणार आहे फेल जो की तुम्हाला लिहायचं आहे डबल इन्व्हर्टेड कोमा मध्ये आय एम सॉरी फेल नाही लिहायचं आता तुम्हाला पास लिहायचं आहे ओके इथे तुम्हाला पास लिहायचं आहे मी फेल लिहिला पास ओके आणि इथे तुम्हाला आता फेल लिहायचं आहे आता तुम्ही पहा काय होणार आहे सी टू ग्रेटर दॅन 35 ग्रेटर दॅन इक्वल टू 35 डी टू ग्रेटर दॅन इक्वल टू 35 ई टू ग्रेटर दॅन इक्वल टू 35 म्हणजे सब्जेक्ट 1, 2 आणि 3 कुठल्याही सब्जेक्टमध्ये सगळ्या सब्जेक्टमध्ये कुठल्याही नाही सगळ्या सब्जेक्टमध्ये 35 असतील तरच 35 किंवा 35 पेक्षा जास्त असतील तरच पास नाहीतर फेल कोमा इन्व्हर्टेड कोमामध्ये पास इन्व्हर्टेड कोमामध्ये फेल एंटर करून पहा रिझल्ट ब्रॅकेट क्लोज करायची गरजच नाही ब्रॅकेट एक्सेल ऑटोमॅटिक क्लोज करतो तिकडचं लास्टचं ब्रॅकेट तर एक्सेल करणारच क्लोज आणि इथे तुम्ही डबल क्लिक करून पाहू शकता रिझल्ट येस जे फेल आहेत ते फेलच असणार आहेत आणि जे पास आहेत ते पासच असणार आहेत रिझल्टमध्ये काही फरक येणार नाही अँड वापरा किंवा ऑर वापरा फक्त कंडिशन लिहिताना लक्षात आलं असेल तुम्हाला आता हे अँड आणि ऑर एक छोट्या डेली लाईफच्या एक्झाम्पलने समजून सांगतो मी तुम्हाला तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग लायसन काढायला गेलात आणि त्यांनी बोललात की मला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही कंपल्सरी हवं आहे तरच तुमचं ड्रायव्हिंग लायसन निघेल दोघातून एकही नसेल तर ड्रायव्हिंग लायसन निघणार नाही आहे म्हणजे काय दोन्ही कंपल्सरी असणं किंवा जेवढ्या गोष्टी तेवढ्या कंपल्सरी असणं त्याला अँड आपण वापरतो ना पॅन कार्ड अँड आधार कार्ड दोन्ही आपल्याला पाहिजेत तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन निघणार आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही सपोज वोटिंग कार्ड गेला तिकडे आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दोघातून एकच चालेल म्हणजे एक्झाम्पल बोलतो आहे मी आता पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दोघातून एक असेल तरी तुम्हाला मिळेल मग ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे त्यांनाही वोटिंग कार्डला रजिस्टर करता येईल आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांनाही करता येईल दोघातून एक पाहिजे ना दोन्ही असणं काय शक्य कंपल्सरी नाही आहे जेव्हा कंपल्सरी नसतं ऑप्शनल असतं तेव्हा ऑर आणि जेव्हा कंपल्सरी असतं तेव्हा अँड तर इथे तिन्ही सब्जेक्टमध्ये आपल्याला कंपल्सरी पाहायचे आहेत की 35 जास्त आहेत की नाही मग तो पास द्यायचा आहे आणि नाहीतर फेल द्यायचा आहे आणि पहिल्या याच्यामध्ये ऑरमध्ये आपण पाहिलं तिन्ही सब्जेक्टमध्ये लेस दॅन आपण पाहत होतो तिन्हीमधून कुठल्या एका सब्जेक्टमध्ये लेस दॅन असेल तरी तो फेल तर असे इथे कंडिशन्स देऊन आपण काय करू शकतो रिझल्ट काढू शकतो